नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 यामधील 2013 ते 2019 यामधील प्रश्नपत्रिका आणि त्यांचं विश्लेषण आपण पाहू. आजच्या भागामध्ये पेपर क्रमांक 2 मधील सामाजिक शास्त्र 2016 यामधील प्रश्नपत्रिका आपण पाहूया. तोरणा किल्ला डॅश डॅश खोऱ्यात आहे. कानद, जावळी, रायरी, मावळ. उत्तर आहे कानद. तोरणा अथवा प्रचंड गड म्हणजे पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करत असताना 1647 अगदी पहिलाच घेतलेला किल्ला म्हणजे तोरणा किल्ला. शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं म्हणून या किल्ल्याला तोरणा किल्ला असं म्हणतात. नेक्स्ट, शिवराय औरंगजेबाच्या भेटीस आग्रा दरबारात गेले. त्या दिवशी औरंगजेबाचा डॅश डॅशवा वाढदिवस होता. 40, 50, 60, 51. उत्तर आहे 50. आग्रा येथे शिवाजी महाराज व औरंगजेब यांची 12 मे 1666 रोजी पहिली व शेवटची भेट झाली. या दिवशी औरंगजेब बादशहाचा 50वा वाढदिवस होता आणि या वाढदिवसाचं निमित्त साधून मिर्झा राजे जयसिंग यांनी छत्रपती शिवाजी महाराज व औरंगजेब बादशहा यांची भेट घडवून आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना आमंत्रित केलं. भेटीसाठी शिवाजी महाराज, संभाजी महाराज. नेक्स्ट, ज्या काळात इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळास डॅश डॅश म्हणतात. ऐतिहासिक, प्राचीन, प्रगैतिहासिक, मध्ययुगीन. उत्तर आहे प्रगैतिहासिक. प्रागैतिहासिक काळ म्हणजे ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळास प्रागैतिहासिक काळ असं म्हणतात. ऐतिहासिक काळ म्हणजे ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होतो त्या काळास ऐतिहासिक काळ म्हणतात. नेक्स्ट, कार्बन 14 कालमापन पद्धती डॅश डॅश या शास्त्रज्ञाने शोधली. चार्ल्स डार्विन, विलार्ड लिबी, ख्रिश्चन थॉम्सन, शॅम्पुलियॉन. उत्तर आहे विलार्ड. कार्बन 14 पद्धती ही वायू सर्व सजीवांच्या शरीरात असतो म्हणजे साधारणतः असं मानलं जाते की C40 म्हणजे कार्बन डेटिंग पद्धत. या कार्बन डेटिंग पद्धतीमध्ये माणसाच्या शरीरांमध्ये काही प्रमाणामध्ये कार्बन असतो आणि हा जो प्रमाण जो आहे ते काही अंशी घटक राहतं आणि वायूच्या आधारावर जे शिल्लक राहिलेला कार्बन आहे त्याच्यावरून त्या व्यक्तीचं वस्तूचं वय हे मोजणं शक्य होतं आणि हे वय ठरवण्याचा वैज्ञानिक पद्धतीला C40 कार्बन डेटिंग पद्धत म्हणतात. एखाद्या वस्तूचं वय ठरवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीनं C40 ही पद्धत शोधून काढली की अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन लिबी नावाच्या शास्त्रज्ञानं शोधली. म्हणजे C40 पद्धतीनं 60,000 वर्षापूर्वीपर्यंतच्या प्राचीन वस्तूचं वय ठरवता येणं शक्य होतं. नेक्स्ट, अष्टाध्यायी अर्थशास्त्र थेरी गाथा हे ग्रंथ डॅश डॅश काळातील आहेत. मौर्य, गुप्त, कुशाण, वर्धन. उत्तर आहे मौर्य. मौर्य साम्राज्याची राजधानी ही पाटलीपुत्र या ठिकाणी आहे. राज्यकारभाराच्या सोयीसाठी 4 विभाग पाडले. प्रत्येक विभागाची स्वतंत्र राजधानी. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संगमित्रा यांना श्रीलंकेला पाठवलं. त्याच काळामध्ये अष्टाध्यायी अर्थशास्त्र थेरी गाथा हे ग्रंथ प्रसिद्ध. खाली दिलेल्या जोड्यांपैकी बरोबर जोडी ओळखा. गाथा सप्तशती, हर्षवर्धन, रत्नावली, राज हल, बुद्धचरित्र, अश्वघोष, स्वप्न वासवदत्ता, कालिदास. उत्तर आहे बुद्धचरित्र, अश्वघोष. गाथा सप्तशती बाणभट्टांनी हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ लिहिला आहे. रत्नावली हर्षवर्धन, नागानंद प्रियदर्शिका ही संस्कृत नाटकं लिहिली. स्वप्न वासवदत्ता महाकवी भास यांनी हे संस्कृत नाटक लिहिलं. नेक्स्ट, कोसाच्या लढाईनंतर डॅश डॅशने शहरशाह हे नाव धारण केले. बाबर, हुमायून, शेरखान, अकबर. उत्तर आहे शेरखान. कौसाची लढाई 1739 शेरशाह सुरी आणि हुमायून यांच्यामध्ये झाली व या लढाईमध्ये शेरशाह सुरी विजयी झाला. नेक्स्ट, सोन्याचे नाणे मोहर, तांब्याचे नाणे रुपया, दाम, टंका, दिनार. उत्तर आहे दाम. रुपया चांदीचं नाणं म्हणजे रूप म्हणजे चांदी, टंका म्हणजे चांदीचं नाणं दिल्लीचा सुलतान अल्तमशनं सुरू केलं. नेक्स्ट, लोकमान्य टिळकांनी डॅश डॅश सांगण्यासाठी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. कर्मयोग, ज्ञानयोग, हटयोग, भक्तियोग. उत्तर आहे कर्मयोग. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथाचा मूळ गाभा कर्मयोग असून लोकांनी कृतिशील राहावं यावर भर देतो. नेक्स्ट, खालील घटना योग्य कालानुक्रमे लावा. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा, मुस्लिम लीगची स्थापना, मॉन्टेगू चेम्सफोर्ट कायदा आणि लखनौ करार.
मुस्लिम लीगची स्थापना 1906 मध्ये, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 मध्ये, लखनौ करार 1916 मध्ये, मॉन्टेगू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा हा 1919 मध्ये। नेक्स्ट, प्राचीन काळी अरब डॅश डॅश होते, निसर्ग पूजक, चिन्ह पूजक, व्यक्ती पूजक, प्राणी पूजक। उत्तर आहे निसर्ग पूजक। अरब लोक हे निसर्गालाच देवता मानत होते, त्यामुळे ते निसर्ग पूजेला महत्त्व देत होते। नेक्स्ट, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ ही शासन व्यवस्थेची क्षेत्र स्वतंत्र हवीत, त्या योगे समाजात स्वातंत्र्य, समता, जीविता व वित्ताची हमी निर्माण होईल, हा डॅश डॅश सिद्धांत आहे। सत्ता विभाजनाचा, स्वातंत्र्याचा, समतेचा, हुकुमशाहीचा। उत्तर आहे सत्ता विभाजनाचा। फ्रान्समध्ये मॉन्टेस्क्यू, वॉल्टेअर आणि रुसो या विचारवंतांनी नवे विचार मांडले। मॉन्टेस्क्यूनी सत्ता विभाजनाचा सिद्धांत, वॉल्टेअरनी सामाजिक विषमतेवर टीका, रुसोनी सोशल कॉन्ट्रॅक्ट, सामाजिक करार या ग्रंथातून जनतेच्या सार्वभौमत्वाचा सिद्धांत मांडला आणि फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता मानला जातो। नेक्स्ट, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। श्रीलंका ब्रिटिश वसाहत, इंडो चायना फ्रेंच वसाहत, इंडोनेशिया डच वसाहत, म्यानमार पोर्तुगीज वसाहत। उत्तर आहे म्यानमार पोर्तुगीज वसाहत। म्यानमारमध्ये ब्रिटिशांच्या वसाहती होत्या, त्यामुळं हा पर्याय चुकीचा आहे। नेक्स्ट, उगवत्या सूर्याचा देश असे वर्णन कोणत्या देशाचं केलं जातं? रशिया, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया। उत्तर आहे जपान। जपानमध्ये टोकियो ही जपानची राजधानी आहे, त्यांची भाषा ही जपानी आहे। दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेनं हिरोशिमा आणि नागासाकी या प्रदेशांवर अनुक्रमे 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी अणुबॉम्ब टाकले होते। नेक्स्ट, डिस्प्रेड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॅश डॅश यांनी केली। महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा फुले। उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिस्प्रेड क्लासेस मिशन, अखिल भारतीय दलित संघ, अहिल्याश्रम, भारतीय युवक कृषक समाज, ऑल इंडिया मराठा एज्युकेशन कॉन्फरन्स, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिस्प्रेड क्लासेस एज्युकेशन, बहिष्कृत हितकारणी सभा, स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन। महात्मा गांधीजींनी 1917 मध्ये चंपारण्य सत्याग्रह, 1918 मध्ये अहमदाबाद गिरणी कामगार सत्याग्रह, 1920 मध्ये असहकार चळवळ, 1930 मध्ये दांडी यात्रा, 1931 गोलमेज परिषद, 1942 चले जाऊ घोषणा। महात्मा फुल्यांनी 1948 मध्ये बुधवार पेठेत मध्ये भिड्यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली। बालहत्या प्रतिबंधक ग्रह, सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा फुल्यांनी केली। नेक्स्ट, हुतात्मा स्मारक डॅश डॅश येथे आहे, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आहे, मुंबई। स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचं राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला। या चळवळीमुळे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले। या लढ्यामध्ये 107 हुतात्म्यांना हुतात्म पत्करावा लागले, म्हणून त्यांच्या स्मरणार्थ हुतात्मा स्मारक हे मुंबईमध्ये उभारण्यात आले। नेक्स्ट, यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखक डॅश डॅश आहेत हरिभाऊ आपटे, वामन मल्हार जोशी, वि स खांडेकर, बाबा पद्मनजी। उत्तर आहे बाबा पद्मनजी। विल्यम फ्रिजगिन या डॅश डॅश संशोधकाने चलचित्र करणाऱ्या कॅमेराचा शोध लावला। ब्रिटिश, जर्मन, फ्रेंच, डच। उत्तर आहे ब्रिटिश। गुजरातमधील विजयानिमित्त फतेहपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा डॅश डॅश याने बांधला। औरंगजेब, अकबर, शाहजहान, कुतुबुद्दीन ऐबक। उत्तर अकबर। उत्तर प्रदेश राज्यातील प्रसिद्ध आग्रा शहरापासून 43 किलोमीटर अंतरावर फतेहपूर सिक्री येथे विश्वातील सर्वात मोठा बुलंद दरवाजा, ज्याची निर्मिती 1602 मध्ये मोगल बादशाह अकबरने केली, हा दरवाजा गुजरात विजयाचं प्रतीक म्हणून बांधण्यात आला। या दरवाजाची उंची 280 फूट उंच असून विश्वातील सर्वात मोठा दरवाजा म्हणून याची नोंद आहे। नेक्स्ट, पंपई हे डॅश डॅश संस्कृतीतील ठिकाण युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते। रोमन, ग्रीक, सुमेरियन, सिंधू। उत्तर आहे रोमन। ज्याला आपण सांस्कृतिक आणि भौगोलिक दृष्ट्या प्रतिष्ठा आणि महत्व आहे असं युनेस्कोनं दिलेलं जगामधलं एखादे स्थान जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखलं जातं, त्यासाठी त्या स्थानाला देखभालीसाठी आणि संरक्षणासाठी युनेस्को कडून अनुदान दिलं जातं।
सध्या जगभरामधील 153 देशामध्ये एकूण 936 जागतिक वारसा स्थानं अस्तित्वात असून त्यापैकी 183 नैसर्गिक स्थळं, 725 सांस्कृतिक स्थळं, 28 मिश्र स्वरूपाची स्थळं आहेत. भारतामध्ये एकूण 28 जागतिक वारसा स्थानं आहेत. जसं आपण पाहतो की उत्तर प्रदेशमध्ये ताजमहाल, आग्र्याचा किल्ला, फतेहपूर सिक्री, गोव्यामध्ये जुना गोवा, मध्य प्रदेशमध्ये खजुराहो मंदिर, भीमबेटक्यामधील पाषाणामधील जे गुहा आहेत, गुजरातमध्ये चंपारण्य पावागड इतिहास संशोधन उद्यान, महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनल्स, एलिफिंटा घारापुरी लेणी, अजिंठा वेरूळ लेणी, तमिळनाडू चोळ राज्यांची मंदिरं, महाबलीपुरम मधील मंदिरं, कर्नाटकमध्ये हंबीमधील मंदिरं, पटक्कल मधील मंदिरं, आसाममध्ये कांझीरंगा राष्ट्रीय उद्यान, मानस राष्ट्रीय उद्यान, राजस्थानमध्ये केवलदेव राष्ट्रीय उद्यान, ओरिसामध्ये कोणार्क सूर्य मंदिर, बिहारमध्ये महाबोधी मंदिर, बोधगया. भारतातील पर्वतीय रेल्वे, दार्जिलिंग रेल्वे, कालका शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे, उत्तरांचलमध्ये नंदादेवी राष्ट्रीय उद्यान, दिल्लीमध्ये कुतुब मिनार, लाल किल्ला, हुमायूंची कबर, पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, बिहारमध्ये नालंदा विद्यापीठ, सिक्कीममध्ये खांगचेंड डोंगा राष्ट्रीय उद्यान, चंदीगडमध्ये कॅपिटल इमारत संकुल. नेक्स्ट, पंचायत राजचा डॅश डॅश हा पायाभूत घटक आहे. जिल्हा परिषद, तालुका पंचायत, पंचायत समिती, ग्रामपंचायत. उत्तर आहे ग्रामपंचायत. स्थानिक शासन संस्थेमध्ये ग्रामीण आणि शहरी. ग्रामीणमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. शहरीमध्ये नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका. नेक्स्ट, डॅश डॅश ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाची समिती असेल. स्थायी समिती, वित्त समिती, शिक्षण समिती, कृषी समिती. उत्तर आहे स्थायी समिती. जिल्हा परिषदेचं कामकाज एकूण 10 समित्यामार्फत चालतं. स्थायी समितीचा अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषदेच्या अंतिम अर्थसंकल्पास मान्यता स्थायी समिती देते. कृषी समिती, त्याचं कार्य बी बियाणं वाटप, गोदाम व्यवस्था, पीक स्पर्धा राबवणं, अर्थक्रांती. अर्थसमिती, अध्यक्ष जिल्हा परिषद उपाध्यक्ष. शिक्षण समिती, सचिव जिल्हा शिक्षण अधिकारी. नेक्स्ट, लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांची कमाल सदस्य संख्या डॅश डॅश इतकी असते. 545, 560, 550, 552. उत्तर आहे 550. लोकसभा हे देशातील लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त 550 आहे, परंतु राष्ट्रपती 2 सदस्य अँग्लो इंडियन समाजातील सदस्य म्हणून नामनिर्देशित करतात. नेक्स्ट, पंचायती राज्यव्यवस्था निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश कोणता? राज्यकारभारात लोकांचा सहभाग वाढावा व ग्रामीण भागाचा विकास व्हावा, राज्याच्या कारभारात सुसूत्रता यावी, लोकांना लोकशाहीचे शिक्षण मिळावे, मार्गदर्शक तत्वाची योग्य ती कार्यवाही व्हावी. उत्तर आहे राज्यकारभारात लोकांचा सहभाग वाढावा व ग्रामीण भागाचा विकास व्हावा. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं कार्यालय डॅश डॅश येथे आहे. हेग, पॅरिस, लंडन, न्यूयॉर्क. उत्तर आहे हेग. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं कार्यालय नेदरलँडमधील द हेग या शहरामध्ये आहे. संयुक्त राष्ट्राचं मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय वगळता इतर सर्व घटकांची मुख्य कार्यालय आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये एकूण 15 न्यायाधीश असतात. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवड सुरक्षा परिषद व आमसभा करते. त्यांची इतर कार्यालय जर पाहिली तर जसं आपण पाहतो की पॅरिसमध्ये शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना, जिनिव्हामध्ये जागतिक आरोग्य संघटना, व्हिएन्नामध्ये आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग, रोममध्ये अन्न व शेती संघटना, जिनिव्हामध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटना. नेक्स्ट, 1954 साली पंचशील तत्वे डॅश डॅश यांनी मांडली. सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1954 साली पंचशील तत्व मांडले. पंचशील तत्व ही भारताच्या परराष्ट्र धोरणाचा प्रमुख आधारस्तंभ आहे. याच्यामध्ये एकमेकांच्या प्रादेशिक अखंडत्वाचा व सार्वभौमत्वाचा आदर करणं, अन्य देशांवर आक्रमण न करणं, अन्य देशाच्या अंतर्गत बाबतीत ढवळाढवळ न करणं, समानता आणि परस्परांचा लाभ होईल असं धोरण अवलंबणं, शांततामय सहजीवन. नेक्स्ट, आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे डॅश डॅश घोषवाक्य आहे.
अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा, भारतीय संविधानाचा सरनामा, मानवाधिकाराचा वैश्विक जाहीरनामा, माहितीचा अधिकार। उत्तर आहे मानवाधिकाराचा वैश्विक जाहीरनामा। 10 डिसेंबर 1948 रोजी वैश्विक जाहीरनामा मांडण्यात आला। या जाहीरनाम्यामध्ये 29 कलम आहेत। नेक्स्ट, इसवी सन 1215 मध्ये इंग्लंडच्या राजाला राज्याच्या हक्कावरील काही मर्यादांचा स्वीकार करावा लागला। हा करार डॅश डॅश या नावाने प्रसिद्ध आहे। स्वातंत्र्याचा जाहीरनामा, बिल ऑफ राइट्स, मॅग्ना कार्टा, मूलभूत अधिकार। उत्तर आहे मॅग्ना कार्टा। नेक्स्ट, पुढीलपैकी कोणत्या देशात राजकीय पक्ष नाही? चीन, इजिप्त, क्यूबा, कतार। उत्तर आहे कतार। चीनमध्ये नेहमी डॅश डॅश पक्षाचेच सरकार असते। माओवादी, शेतकरी कामगार, समाजवादी, कम्युनिस्ट। उत्तर आहे कम्युनिस्ट। कम्युनिस्ट हा चीन देशातील एकमेव राजकीय पक्ष आहे। चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची एक छत्री राजवट असून देशाची सर्व ध्येयधोरणं हा पक्ष ठरवतो। चीनच्या संविधानामध्ये कम्युनिस्ट पक्षाला कायदेशीररित्या सर्वोच्च स्थान आहे। कम्युनिस्ट पक्षाची ध्येय साम्यवादावर आधारित आहे। कम्युनिस्ट पक्ष हा जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे। नेक्स्ट, सूर्यमालेतील लघु ग्रह खालीलपैकी कोणत्या दोन ग्रहाच्या दरम्यान आहे? पृथ्वी व मंगळ, मंगळ व गुरु, गुरु व शनी, पृथ्वी व शुक्र। उत्तर आहे मंगळ व गुरु। मंगळ व गुरु ग्रहाच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे। या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघु ग्रह म्हणतात। लघु ग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात। नेक्स्ट, खालील पर्यायांपैकी बहिर्ग्रह कोणता? बुध, शुक्र, पृथ्वी, शनी। उत्तर आहे शनी। लघु ग्रहाच्या पट्ट्याच्या पलीकडील ग्रहांना बहिर्ग्रह म्हणतात। गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे बहिर्ग्रह आहेत। या सर्व बहिर्ग्रहाभोवती असंख्य खडक व धूलिकणांनी बनलेली कडी आहे। या ग्रहाचे आकारमान मोठे आहे। त्याचे बाह्यावरण वायुरूप आहे। आंतरग्रह, सूर्य आणि लघु ग्रहाचा पट्टा याच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना आंतरग्रह असे म्हणतात। बुध, शुक्र, पृथ्वी व मंगळ हे आंतरग्रह आहेत। याचे आकारमान लहान आहे व कवच हे खडकाचे बनले आहे। नेक्स्ट, विषुववृत्तीय भागात दररोज दुपारनंतर पडणारा पाऊस डॅश डॅश आहे? प्रतिरोध, आरोह अभिसरण, आवर्त, प्रत्यावर्त। उत्तर आहे आरोह अभिसरण। पाऊस पडण्याच्या प्रक्रियेच्या फरकावरून पर्जन्याचे तीन प्रकार पडतात। आरोह अभिसरण पर्जन्य म्हणजे सूर्याच्या उष्णतेमुळे हवा तापते, वर जाऊ लागते, उंच गेल्यावर ही हवा थंड होऊ लागते आणि थंड हवेची बाष्पधारणा क्षमता कमी असते। त्यामुळं वर जाणाऱ्या हवेतील बाष्पाचं सांद्रीभवन होऊन जलकणात रूपांतर होते आणि पाऊस पडतो। ज्या प्रदेशात हवेची ऊर्ध्वगामी हालचाल मोठ्या प्रमाणात होते व क्षितिज समांतर दिशेनं फारशी होत नाही अशा प्रदेशात या प्रकारचा पाऊस पडतो। प्रतिरोध पर्जन्य म्हणजेच समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारं वारं बाष्पयुक्त असतात आणि मार्गात येणाऱ्या उंच पर्वतामुळे ते अडवले जातात। डोंगर किंवा उंचवट्याच्या अडथळामुळे हा पाऊस पडतो म्हणून अशा पडणाऱ्या पावसाला प्रतिरोध पर्जन्य पाऊस म्हणतात। आवर्त पर्जन्य म्हणजे एखाद्या प्रदेशात आवर्ताची निर्मिती होत असताना आवर्तातील हवा वर जाऊ लागते। हवा वर जात असताना तिचं तापमान कमी होऊन हवेतील बाष्पचे सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो। अशा पर्जन्यास आवर्त पर्जन्य असं म्हणतात। समशीतोष्ण पट्ट्यामध्ये असा पाऊस पडतो, तसेच उष्ण पट्ट्यात देखील आवर्त पर्जन्य पडतो। तो वादळी स्वरूपाचा असतो। नेक्स्ट, डॅश डॅश हा सर्वात मोठा महासागर आहे? हिंदी, पॅसिफिक, अटलांटिक, आर्कटिक। उत्तर आहे पॅसिफिक। दोन खंडादरम्यान पसरलेल्या खाऱ्या पाण्याच्या विस्तीर्ण साठ्यास महासागर असे म्हणतात। त्यापैकी उपलब्ध जलाच्या 97.7% जल हे महासागरात आहे। जलाच्या साठ्यानुसार महासागराला उतरता क्रम जर आपण पाहिला, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, दक्षिण महासागर आणि आर्कटिक महासागर। नेक्स्ट, चंद्र पूर्णपणे झाकला जातो त्या स्थितीतील ग्रहणाचा प्रकार कोणता? खग्रास चंद्रग्रहण, खंडग्रास चंद्रग्रहण, कंकणाकृती यापैकी नाही। उत्तर आहे खग्रास चंद्रग्रहण। चंद्रग्रहणाचे दोन प्रकार पडतात। एक खग्रास चंद्रग्रहण, पौर्णिमेला जर सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत आले तर चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो, त्यामुळं चंद्र
पृथ्वीच्या दाट सावलीत आल्यानं पूर्णपणे झाकलेला असतात, त्या स्थितीस खग्रास चंद्रग्रहण म्हणतात. खंडग्रास चंद्रग्रहण म्हणजे काही वेळा चंद्र अंशतः झाकला जातो, त्या स्थितीस खंडग्रास चंद्रग्रहण असं म्हणतात. नेक्स्ट, जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास डॅश डॅश म्हणतात. उपसागर, समुद्रध्वनी, आखात, खाडी. उत्तर आहे आखात. उपसागर, किनारपट्टीच्या आत गेलेल्या सागराच्या लहान भागास उपसागर असं म्हणतात. समुद्रध्वनी, दोन मोठ्या जलाशयांना जोडणाऱ्या पाण्याच्या चिंचोळ्या भागास समुद्रध्वनी असं म्हणतात. खाडी, भरतीचे पाणी नदीच्या मुखात जिथपर्यंत आत शिरते तेवढ्या नदीच्या भागाला खाडी असं म्हणतात. किनाऱ्यालगत असलेल्या समुद्रात बुडलेल्या सर्व उतळ भागास डॅश डॅश म्हणतात. खंडांत उतार, भूखंड मंच, सागरी मैदान, सागरी डोहो. उत्तर आहे भूखंड मंच. खंडांत उतार म्हणजे भूखंड मंचाचा भाग संपल्यानंतर समुद्र तळाचा उतार तीव्र होत जातो, त्यास खंडांत उतार असं म्हणतात. सागरी मैदान, सागर तळाच्या सपाट व सकल भागाला सागरी मैदान म्हणतात. सागरी डोहो, सागर तळावर काही ठिकाणी खोल, अरुंद आणि तीव्र उताराची सागर भूरूपे आढळतात, त्यांना सागरी डोहो असं म्हणतात. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठा खोल गर्ता डॅश डॅश ॲल्युशियन, पुरिल, पोर्टारिको, मरियाना. उत्तर आहे मरियाना. पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता हा जगातील सर्वात खोल गर्ता असून त्याची खोली 11,034 मीटर आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठा वाळवंट व सर्वात जास्त लांबीची नाईल नदी असलेला खंड डॅश डॅश आहे. ऑस्ट्रेलिया, आफ्रिका खंड, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका. उत्तर आहे आफ्रिका खंड. नेक्स्ट, डॅश डॅश हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, हॉलिवूड, सॅन फ्रान्सिस्को. उत्तर आहे हॉलिवूड. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये डॅश डॅश व डॅश डॅश खनिजे आढळतात. सिलिका व मॅग्नेशियम, सिलिका व ॲल्युमिनियम, निकेल व लोह, लोह व मॅग्नेशियम. उत्तर आहे निकेल व लोह. पृथ्वीचा गाभा हा थर आवरणाच्या खाली असून याची जाडी 3,471 किलोमीटर आहे. या थराचं बाह्य गाभा व अंतर्गाभा असे दोन भाग पडतात. बाह्य गाभा द्रवरूप तर अंतर्गाभा घनरूप आहे. या थरात जड व कठीण खनिजे आढळतात. अंतर्भागामध्ये प्रामुख्यानं निकेल व लोह खनिजाचं प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळं या भागाचा निफे असाही उल्लेख करतात. नेक्स्ट, अग्निजन्य खडकातील गॅब्रो हा मूळ खडकापासून कोणता रूपांतरित खडक तयार होतो? संगमरवर, स्लेट, कार्बाटझाईट. उत्तर आहे सर्पेटाईन. अग्निज व गाळाच्या खडकापासून तयार झालेला रूपांतरित खडक जर आपण पाहिले तर जसे की खडकांचा प्रकार जर पाहिला तर अग्निजमध्ये मूळ खडक हा ग्रॅनाईट किंवा बॅसॉल्ट आणि गॅब्रो आहे. रूपांतरित खडकांमध्ये नीस, ग्रॅनाईटपासून नीस, बेसॉल्टपासून हॉर्नब्लेड आणि शीट्स, ॲम्बिपोलाईट आणि गॅब्रो ह्या मूळ खडकापासून सर्फेटाईन. गाळाचा खडक जर असेल तर मूळ खडक हा चुनखडी आहे, रूपांतरित खडक हा संगमरवर आहे. गाळांचे जर आपण पाहिले जसे की कोळसा, कोळशापासून मूळ खडक हा कोळसा आहे, रूपांतरित खडक हा ग्रॅफाईट व हिरा आहे. मूळ खडक वाळूचा खडक, रूपांतरित खडक हा क्वार्टझाईट आहे. मूळ खडक श्लेष पंकाश्म आहे, ते रूपांतरित खडक हा स्लेट किंवा शिष्ट आहे. नेक्स्ट, चीनमध्ये लोएसचे मैदान हे डॅश डॅशच्या वाळवंटातून वाहून आणलेल्या वाळूच्या सूक्ष्म कणाच्या निक्षेपणातून तयार झालेला आहे. कलहारी, आटाकामा, थर, गोबी. उत्तर आहे गोबी. लोएस मैदान वाऱ्याबरोबर वाळूचे कण हजारो किमीपर्यंत वाहून नेले जातात व वाळवंटी प्रदेशास लांब अंतरावर त्याचं निक्षेपण होतं. अशा निक्षेपित वाळूस लोएस असं म्हणतात. अशा विस्तीर्ण मैदानाची निर्मिती होते. उदाहरणार्थ चीनमधील लोएस मैदान हे गोबीच्या वाळवंटातून वाहून आणलेल्या सूक्ष्म कणाच्या निक्षेपणातून तयार झालेलं आहे. त्याचं क्षेत्रफळ सुमारे 6.5 लाख चौरस किलोमीटर आहे. नेक्स्ट, ऑस्ट्रेलियातील मरे नदीची उपनदी कोणती? नमोई, डार्लिंग, थॉम्सन, क्लिफ डर्स. उत्तर आहे डार्लिंग. गॅट या जागतिक संघटनेची स्थापना डॅश डॅश या दिवशी झाली. 1946, 1947, 1948, 1949. उत्तर आहे 1948.
गॅट ही 1948 पासून जागतिक व्यापाराचं नियमन करणारी तात्पुरत्या स्वरूपाची अनौपचारिक संघटना होती. जगातील अनेक देश या संघटनेचे सदस्य आहेत. जागतिक खुल्या व्यापाराचं वातावरण निर्माण करणं हा गॅट या संघटनेचा मुख्य उद्देश होता. या संदर्भात संघटनेच्या 8 बैठका झाल्या. गॅटच्या चर्चेतून 1986 साली जागतिक व्यापार संघटना उदयास आली. ही संघटना 1 जानेवारी 1995 मध्ये कार्यान्वित झाली. भारत या संघटनेचा संस्थापक सदस्य आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याची स्थापना डॅश डॅश या दिवशी झाली. 1 मे 1960, 1 मे 1961, 1 मे 1958, 1 मे 1959. उत्तर आहे 1 मे 1960. महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 1 मे 1960 रोजी. हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. यापूर्वी महाराष्ट्राची ओळख ही द्विभाषिक मुंबई अशी होती. द्विभाषिक राज्याची स्थापना नोव्हेंबर 1956 साली झाली. द्विभाषिक राज्यात महाराष्ट्रातील 26 जिल्हे व कर्नाटक राज्यातील बेळगाव, धारवाड, विजापूर आणि उत्तर कॅनरा या 4 जिल्ह्यांचा समावेश होता. नेक्स्ट, कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढण्याच्या शेतीस प्रकारास डॅश डॅश म्हणतात. बागायती शेती, सखोल शेती, विस्तृत शेती, फलोत उत्पादन शेती. उत्तर आहे सखोल शेती. शेती हा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय आणि राज्यातील सर्व जिल्ह्यात शेती केली जाते. पाणी पुरवठ्यावर आधारित शेतीचे पुन्हा 2 प्रकार पडतात, जिरायती शेती आणि बागायती शेती. जसं आपण मागच्या 14 प्रश्नपत्रिकेमध्ये देखील हा प्रश्न पाहिला आहे. जी शेती फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते तिला जिरायत शेती म्हणतात. बागायत शेती म्हणजे ज्यावेळी पावसाच्या पाण्याशिवाय जलसिंचनाने पाणी पुरवठा करून शेती केली जाते अशा शेतीस बागायती शेती म्हणतात. पुन्हा शेतीचे 2 हंगाम आहेत, खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम. खरीप हंगाम हा पावसाळ्यात होणाऱ्या शेतीच्या हंगामाला खरीप हंगाम म्हणतात. किंवा ज्या पिकाची पेरणी जून जुलै महिन्यात केली जाते आणि ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात कापणी केली जाते त्या हंगामास खरीप हंगाम म्हणतात. उदाहरणार्थ तांदूळ, ज्वारी, बाजरी, कडधान्य. रब्बी हंगामामध्ये ज्या पिकांची पेरणी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात केली जाते व फेब्रुवारी मार्चमध्ये कापणी केली जाते त्या हंगामास रब्बी हंगाम म्हणतात. ज्वारी, गहू, हरभरा. नेक्स्ट, दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाचे साठे असलेला जिल्हा डॅश डॅश आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली. महाराष्ट्रातील नैऋत्य भाग आणि पूर्व भागामध्ये खनिज संपत्ती आहे. याचं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र राज्यातील बराचसा भाग हा बेसॉल्ट आणि अग्निजन्य या खडकाने बनलाय. महाराष्ट्राच्या नैऋत्य भागात जांभा खडक आढळतो. या खडकात बॉक्साईट, मॅग्नीज यासारखी खनिज आहेत. पूर्व भागात रूपांतरित खडकात मॅग्नीज, चुनखडक आणि लोह खनिज आढळतात. जसं आपण पाहतो की मॅग्नीज हा नागपूर, भंडारा, गोंदिया आणि सिंधुदुर्गमध्ये आहे. लोह खनिज हे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि सिंधुदुर्ग. बॉक्साईट हा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड. चुनखडक हा गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ. क्रोमाईट हा भंडारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये. डोलामाईट हा यवतमाळ आणि रत्नागिरीमध्ये. सिलिका सिंधुदुर्गमध्ये. नेक्स्ट, बौद्धिक क्षमतेवर आधारलेल्या विशेषीकरण सेवा व्यवसायांना कोणता व्यवसाय म्हणतात? प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक. उत्तर आहे चतुर्थक. जसं आपण पाहतो की व्यवसायाचं वर्गीकरण जर पाहिलं तर जसं की प्राथमिकमध्ये वन पदार्थ संकलन व शिकार, मासेमारी, पशुपालन, लाकूडतोड, शेती, खाणकाम हे प्राथमिकमध्ये मोडतं. द्वितीयकमध्ये कुटीर उद्योग, लघु उद्योग आणि मोठे उद्योग. तृतीयकमध्ये वाहतूक, संदेशवहन, व्यापार आणि सेवा. चतुर्थकमध्ये बौद्धिक क्षमतेवर आधारित जसं की संशोधन असेल, अभियंता असेल. तर हे व्यवसायाचं वर्गीकरण आपण या पद्धतीने सांगता येईल. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्यातील डॅश डॅश अतिद्रुत गतीचा एकमेव महामार्ग मुंबई पुणे, मुंबई नागपूर, मुंबई कोल्हापूर, मुंबई अमरावती. उत्तर आहे मुंबई पुणे. तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान येणारा हिमालयाचा भाग डॅश डॅश. पश्चिम हिमालय, मध्य हिमालय, पूर्व हिमालय, वायव्य हिमालय. उत्तर आहे पूर्व हिमालय. पश्चिम हिमालय सिंधू नदीपासून ते नेपाळच्या सीमेलगत असणाऱ्या काली नदीलगत पसरलेला आहे. मध्य हिमालय काली नदी ते तिस्ता नदीपर्यंत मध्य हिमालय आहे. पूर्व हिमालय तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान हा भाग आहे. अरुणाचल प्रदेश हा पूर्व हिमालयानं व्यापला आहे. नेक्स्ट,
पंजाबचा राज्य पक्षी डॅश डॅश आहे? पोपट, बाज म्हणजे गरुड, कबूतर आणि कावळा. उत्तर आहे गरुड. पंजाबचा राज्य पक्षी बाज म्हणजेच गरुड. पंजाब राज्याचा प्राणी काळबीट आहे. महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी हरियाल कबूतर. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी शिकरू हा आहे. नेक्स्ट, अंबाला हे शास्त्रीय उपकरणाची निर्मिती करणारं शहर असल्यानं त्यास डॅश डॅश शहर म्हणतात. औद्योगिक, धार्मिक, पर्यटन आणि विज्ञान. उत्तर आहे विज्ञान. नेक्स्ट, उत्तर व दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाणारी पर्वतरांग डॅश डॅश आहे? सातपुडा, सह्याद्री, विंध आणि अरवली. उत्तर आहे विंध. विंध ही उत्तर आणि दक्षिण भारताची सीमारेषा म्हणून ओळखली जाते. या रांगेचा विस्तार गुजरातच्या पूर्व भागापासून ते बिहारपर्यंत पसरला. या रांगेची लांबी सुमारे 450 ते 600 मीटर आहे. अरवली पर्वतरांग ही भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग समजली जाते. ती नैऋत्य ईशान्य दिशेस पसरली आहे. अरवली पर्वतरांगेतील मुख्य भाग हा माउंट आबू आणि अजमेर यांच्या दरम्यान पसरला. या डोंगररांगामधील गुरु शिखर 1722 हे सर्वात उंच शिखर आहे. डोंगररांगामधील गुरु शिखर ज्याची उंची 1722 मीटर ही उंच आहे. सह्याद्री पर्वतरांग. सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असंही म्हणतात. महाराष्ट्राच्या किनाऱ्यास समांतर असलेल्या सह्याद्री पर्वताची सरासरी उंची 900 मीटर आहे. हा पर्वत दक्षिण उत्तर पसरला आहे. या पर्वताच्या पश्चिमेकडे तीव्र उतार असून पूर्वेकडील उतार मंद आहे. या पर्वतरांगेत कळसुबाई अहमदनगर हे सर्वात उंच शिखर आहे. याची उंची 1646 मीटर आहे. या पर्वतरांगेत साहलेर नाशिक ज्याची उंची 1567 हे दुसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे. सातपुडा पर्वतरांग ही महाराष्ट्राच्या उत्तर भागात सातपुडा पर्वतरांग आहे. तिच्या पश्चिमेकडील भागात नंदुरबार जिल्ह्यात येतो. या तोरणमाळ पठार व अस्तंबा डोंगर आहे. सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील अस्तंबा हे सर्वात उंच शिखर आहे. 1325 मीटर. सातपुडा हे पर्वत रांगेतील भारतातील सर्वात उंच शिखर धूपगड हे आहे. नेक्स्ट, रेषालेख व स्तंभालेख हे डॅश डॅश आहे. एकमाद्वितीय आकृती, द्विमितीय आकृती, त्रिमितीय आकृती, वितरणात्मक आकृती. उत्तर आहे एकमितीय आकृती. नेक्स्ट, अँडीज पर्वतातील सर्वात उंच शिखर डॅश डॅश आहे. माउंट मॅकिनले, माउंट मिचेल, माउंट ॲक्वानगा, माउंट एल्ब्रुस. उत्तर आहे माउंट ॲक्वानगा. नेक्स्ट, टांझानिया आफ्रिकामधील मृत ज्वालामुखी डॅश डॅश आहे. पुजियामा, माउंट किलिमांजरो, काटमाई, विसुवियन्स, विसुवियस. उत्तर आहे माउंट किलिमांजरो. ज्वालामुखी पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव घन आणि वायू पदार्थ भूपृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारू आणि ज्वलनशील वायू, तप्त द्रव रूपातील शिलारस हे पदार्थ बाहेर फेकले जातात आणि भूपृष्ठावर आल्यावर शिलारसालाच लावारस असं म्हटलं जातं. उद्रेकाच्या स्वरूपावरून ज्वालामुखीचे वेगवेगळे प्रकार पडतात. ज्याच्यामध्ये केंद्रीय ज्वालामुखी, भेगीय ज्वालामुखी असे दोन भाग पडतात. ज्यामध्ये उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठापर्यंत मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येतो. बाहेर आल्यावर लावारस एका नलिकेच्या मुखाभोवती पसरतो. त्यामुळं शंकूच्या आकाराचे ज्वालामुखीय पर्वत तयार होतात. उदाहरणार्थ जपानमधील फुजियामा, टांझानियातील किलिमांजरो. भेगीय ज्वालामुखी, ज्वालामुखीचा उद्रेक होताना लावारस ज्यावेळी एखाद्या नलिकेऐवजी अनेक तडांमधून बाहेर पडतो त्याला भेगीय ज्वालामुखी असं म्हणतात. उदाहरणार्थ भारतातील दख्खनचं पठार. उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे प्रकार. जागृत ज्वालामुखी, वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. उदाहरणार्थ जपानचा फुजियामा व भूमध्य सागरातील स्टांबोली. सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो. अशा ज्वालामुखीला सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी असं म्हणतात. इटालीतील व्हेसुव्हिनस, अलास्कातील काटमाई आणि भारतातील बॅरन बेट. मृत ज्वालामुखी ज्यातून दीर्घकाळ उद्रेक झाला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही अशा ज्वालामुखीस मृत ज्वालामुखी म्हणतात. उदाहरणार्थ टांझानियातील किलिमांजरो. महासागराच्या
किनारी भागात ज्वालामुखीचे वितरण प्रामुख्याने आढळून येतं, म्हणून या भागाला अग्निकंकणा असंही म्हणतात. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही? मानसरोवर, उलर सरोवर, दाल सरोवर, सांबर सरोवर. उत्तर आहे सांबर सरोवर. गोड्या पाण्याची सरोवरामध्ये उलर सरोवर, मानसरोवर आणि दाल सरोवर आहे. खाऱ्या पाण्याच्या सरोवरामध्ये चिल्का सरोवर, सांबर सरोवर, लोणार सरोवर आणि पुलिकत सरोवर. नेक्स्ट, कॅनेडियन राष्ट्रीय महामार्ग पश्चिमेकडील ब्रिटिश कोलंबिया आणि डॅश डॅशला जोडतो. नोव्हास्कोटिया, मॉन्ट्रियल, ओटावा, व्हॅंकुव्हर. उत्तर आहे नोव्हास्कोटिनिया. मध्ये पेपर क्रमांक 2 सामाजिक शास्त्र 2014 या विषयीची प्रश्नपत्रिका आपण पाहूया. आदिलशहाने सरलष्कर हा किताब कोणाला दिला? मलिक अंबर, फतेह खान, शरीफजी, शहाजीराजे. उत्तर शहाजीराजे. आदिलशहानं शहाजीराजांना सरलष्कर ही पदवी देऊन त्यांना बंगलोरची जहागिरी बहाल केली. नेक्स्ट, चुकीची जोडी ओळखा. मुरुंबदेव राजगड, रायरी रायगड, भोरप्प्या प्रतापगड, रायरेश्वर रोहिडा. उत्तर आहे रायरेश्वर रोहिडा. विद्यार्थी मित्रांनो, इथं विश्लेषण करत असताना पूर्वीचा किल्ला आणि नवीन किल्ला यांची नावं ही याच्यामध्ये जोडलेली आहेत. जसं आपण पाहतो की तोरणा किल्ला, प्रचंडगड स्वराज्याचा पहिला किल्ला, मुरुंबदेवचा किल्ला, राजगड स्वराज्याची पहिली राजधानी, रायरीचा किल्ला, रायगड दुसरी राजधानी व राज्याभिषेक शिवरायांचा, भोरप्पा डोंगर प्रतापगड, कोंडाणा किल्ला सिंहगड, खेळणा किल्ला विशाळगड. नेक्स्ट, योग्य जोड्या जुळवा. गट अ, गट ब, इरास्मस, फर्निनांड मँगलेन, रॉजर बेकन, हॅले. विचारवंत, खलाशी, खगोलशास्त्रज्ञ, धर्मसुधारक यांची जो योग्य क्रम आहे तर तो असा असायला पाहिजे, इरास्मस, धर्मसुधारक, फर्निनांड मँगलेन, खलाशी, रॉजर बेकन, विचारवंत, हॅले, खगोलशास्त्रज्ञ. नेक्स्ट, मिरत कट खटल्यात पुढीलपैकी कोणाला ब्रिटिश सरकारने अटक केली नव्हती? श्रीपद अमृत डांगे, निंबकर, मुझफ्फर अहमद, राजेंद्र लहारी. उत्तर आहे राजेंद्र लहारी. म्हणजे इंग्रजांविरुद्ध जी साम्यवादी चळवळ सुरू झाल्या होत्या, या चळवळीला विशेषतः या चळवळीचा सरकारला धोका वाटू लागला. त्यामुळं या चळवळी दडपण्यासाठी म्हणून सरकारने जे प्रयत्न सुरू केले गेले त्यामध्ये श्रीपाद अमृत डांगे, नीलखंड जोगळेकर, मुझफ्फर अहमद अशा जवळजवळ 34 जणांना अटक केली होती. यांनी ब्रिटिश राज्य उलथून टाकण्याचा कट केल्याचा आक्षेप यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांना वेगवेगळ्या शिक्षा झाल्या. म्हणून हा खटला मिरत या ठिकाणी चालवला म्हणून याला मिरत कट खटला असं म्हटलं जातं. राजेंद्र लहाडी हे नाव काकोरी कट याच्याशी संबंधित आहे. काकोरी कट हा 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी या उत्तर प्रदेशातील रेल्वे स्थानकावरील खजिना लुटण्याच्या संबंधित आहे. नेक्स्ट, हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत डॅश डॅश लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडलेल्या आहेत. असिरियन, बॅबिलोनियन, मोसोपोटोमियन, सुमेरियन. उत्तर आहे सुमेरियन. या संस्कृतीचे अवशेष पहिल्यांदा हडप्पा या ठिकाणी सापडले म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव पडलं. सिंधू नदीच्या किनारी असल्यामुळं या संस्कृतीला सिंधू संस्कृती देखील असं म्हटलं जातं. पंजाब प्रांतात हडप्पा या ठिकाणी दयाराम साहनी यांनी उत्खनन केलं आणि मोहनजोदडो या ठिकाणी राखालदास बॅनर्जी यांनी उत्खनन केलं. त्या संस्कृतीचा जो कालखंड आहे, अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन लिबी यांनी जी कार्बन डेटिंग पद्धती जी शोधून काढली त्यामध्ये इसवीसन पूर्व 2700 ते इसवीसन पूर्व 1500 असा साधारणतः हडप्पा संस्कृतीचा कालखंड मानला जातो. नेक्स्ट, योग्य जोड्या लावा. रजूक, गोप, ग्रामणी, तालुक्याचा अधिकारी, खेड्याचा प्रमुख, जिल्ह्याचा अधिकारी. त्याचा योग्य क्रम आहे रजूक जिल्ह्याचा अधिकारी, गोप तालुक्याचा अधिकारी, ग्रामणी खेड्याचा प्रमुख. मौर्यकालीन राज्यव्यवस्थेमध्ये प्रजेचं रक्षण करणं, न्यायदान करणं ही राज्याची प्रमुख कर्तव्य होती. राज्यकारभार चालविण्यासाठी अधिकारी नेमलेले असत. जिल्ह्याच्या अधिकाऱ्याला रज्जूक म्हणत, तालुक्याच्या अधिकाऱ्याला गोप म्हणत, तर खेड्याच्या प्रमुखाला ग्रामणी म्हणत.
मंत्री परिषद आणि अधिकाऱ्यांमधील मदतीसाठी कार्यक्षम हेर खातं होतं. नेक्स्ट, अकबर बादशहानं निर्माण केलेली दिन ई इलाही नवी व्यवस्था डॅश डॅश होय. मानवतावाद, एकेश्वरवाद आणि विश्वबंधुत्व या तत्वावर आधारित होती. इस्लाम धर्मावर आधारित होती, हिंदू धर्मावर आधारित होती, ख्रिश्चन धर्मावर आधारित होती. उत्तर आहे मानवतावाद, एकेश्वरवाद आणि विश्वबंधुत्व या तत्वावर आधारित होती. नायब वकील, नायब वकील ए मुतलिक हा किताब डॅश डॅश यांना मिळाला. मल्हारराव होळकर, महादजी शिंदे, रघुजी भोसले, खंडेराव दाभाडे. उत्तर आहे महादजी शिंदे. नेक्स्ट, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. रॉबर्ट क्लाईव्ह दुहेरी राज्यव्यवस्था, लॉर्ड कॉर्नवॉलिस मुलकी नोकरशाहीची निर्मिती, लॉर्ड मेकॉले राज्य खालसा धोरण, लॉर्ड बेंटिंग सतीबंदीचा कायदा. उत्तर आहे लॉर्ड मेकॉले राज्य खालसा. रॉबर्ट क्लाईव्ह दुहेरी राज्यव्यवस्था, लॉर्ड कॉर्नवॉलिस मुलकी नोकरशाहीची निर्मिती, लॉर्ड मेकॉले शिक्षणाचा झिरपता सिद्धांत, लॉर्ड बेंटिंग सतीबंदीचा कायदा, लॉर्ड वेलसली तैनाती फौज, लॉर्ड डलहौसी संस्थाने खालसा करण्याचं धोरण. नेक्स्ट, एशियाटिक सोसायटीची स्थापना डॅश डॅश या शहरात झाली. कलकत्ता, मुंबई, चेन्नई, नागपूर. उत्तर आहे कोलकाता. विद्यार्थी मित्रांनो, इथं संघटना आणि त्यांच्या स्थापनेची ठिकाणं यामध्ये जर आपण पाहिलं तर पुणे सार्वजनिक सभा ही पुणे, पुणे असोसिएशन पुणे, बॉम्बे असोसिएशन मुंबई, मद्रास महाजन सभा मद्रास, इंडियन लीग कोलकाता, प्रार्थना समाज मुंबई, सत्यशोधक समाज पुणे, आर्य समाज मुंबई, डिस्प्लेड क्लासेस मिशन मुंबई. नेक्स्ट, गटात न बसणारे पद ओळखा. कलमा, हदीस, नमाज, रोजा. उत्तर आहे हदीस. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता शोध होल्ट मॉन्टने लावला. शरीरातील रक्त हृदयापासून निघून रक्तवाहिन्याद्वारे सर्व शरीरभर पसरते. रसायनशास्त्र व औषधशास्त्र एकमेकांशी निगडीत आहेत. कार्बन डाय ऑक्साईड वायूचा शोध निसर्ग वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतावर काम करतो. उत्तर कार्बन डाय ऑक्साईड वायूचा शोध. नेक्स्ट, पेट्रार्क, बोकॅशिओ, मॅकॅवेली हे डॅश डॅश देशाचे साहित्यिक आहेत. इंग्लंड, फ्रान्स, इटली, जर्मनी. उत्तर आहे इटली. नेक्स्ट, खालील घटना योग्य कालक्रमानुसार लावा. कानागावा करार, कोमोडोर पेरीचे एडो येथे आगमन, जपानने कोरिया व फॉर्मोसा आपल्या आधिपत्याखाली आणले आणि मेईजी क्रांती. कोमोडोर पेरीचे एडो येथे आगमन 1853, कानागावा करार 1854, मेईजी क्रांती 1868, जपानने कोरिया व फॉर्मोसा आपल्या आधिपत्याखाली आणलं हे 1910. नेक्स्ट, चुकीची जोडी ओळखा. क्वाम नक्रुमा घाना, जेमे क्या नॅटा केनिया, रॉबर्ट मुगाबे झिम्बॉम्बे, स्टॅनले इंग्लंड. उत्तर आहे स्टॅनले. जी अलिप्तावादी चळवळ सुरू होती त्याच्यामध्ये भारताचे पंडित जवाहरलाल नेहरू, युगोस्लोवाकियाचे मार्शल टिटो, इजिप्तचे गमाल नासिर, इंडोनेशियाचे सुकार्नो, घानाचे क्वामे नक्रुमा. नेक्स्ट, व्यापारवाढीच्या वाढीसाठी चीनमधील युरोपियन व्यापाऱ्यांनी डॅश डॅश या नावाची व्यापारी संघटना स्थापन केली. पेंकिंग, कोहोंग, नानकिंग, मांचू. उत्तर मांचू. नेक्स्ट, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील खालील घटना योग्य कालानुक्रमे लावा. अकोला करार, फाजल अली कमिशन, दार कमिशन, नागपूर कमिशन. उत्तर आहे क अ ड ब. दार कमिशन 17 जून 1947, अकोला करार 8 ऑगस्ट 1947, नागपूर करार 28 सप्टेंबर 1953, फाजल अली कमिशन 29 डिसेंबर 1953. नेक्स्ट, सयाजीराव गायकवाड डॅश डॅशचे शासक होते. सातारा, सांगली, कोल्हापूर, बडोदा. उत्तर आहे बडोदा. सातारा छत्रपती शाहू महाराज, सांगली पटवर्धन राजे, कोल्हापूर श्रीमंत राजर्षी शाहू महाराज द्वितीय, बडोदा सयाजीराव गायकवाड. पीटीआय, UNI, समाचार भारती, हिंदुस्तान समाचार डॅश डॅश आहेत. वृत्तसंस्था, वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, रेडिओ स्टेशन. उत्तर आहे वृत्तसंस्था. नेक्स्ट,
भारतात शिलालेखाचा सर्वात मोठा संग्रह डॅश डॅश येथे आहे. म्हैसूर, नाशिक, मुंबई, दिल्ली. उत्तर आहे म्हैसूर. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती नागरी सुविधा देणारी संस्था नाही? अग्निशामक दल, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्थानिक ग्राहक संरक्षक मंच, तांत्रिक शाळा. उत्तर, स्थानिक ग्राहक संरक्षक मंच. नेक्स्ट, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. लष्कराची छावणी, कटक मंडळ, तालुका पातळी नगरपालिका, जिल्हा पातळी जिल्हा परिषद, मोठी शहर महानगरपालिका. उत्तर आहे तालुका पातळी नगरपालिका. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये गावामध्ये ग्रामपंचायत, तालुक्याला पंचायत समिती, जिल्ह्याला जिल्हा परिषद, शहरी शासन व्यवस्थेमध्ये नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका. नेक्स्ट, खालील जोड्यांमधून कोणत्या जोड्या स्थानिक कारभारातील आपला सहभाग दर्शवतात? नागरिकांची सनद, नागरिकांचे अधिकार, माहितीचा अधिकार, परिणामकारक सहभाग, प्रसार माध्यम, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराचे मूल्यमापन, स्वयंसेवी संघटना, स्वावलंबनाची भावना. याचा योग्य क्रम आहे अ, ब, क, ड. आपण जो क्वेश्चनमध्ये जो सिरियल क्रमांक आहे तोच योग्य आहे. नेक्स्ट, राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने वयाची डॅश डॅश वर्ष पूर्ण केली असावीत. 21, 25, 30, 35. उत्तर आहे 35. कलम 52 नुसार घटनेमध्ये राष्ट्रपती पदाची निर्मिती केली. 53 नुसार राष्ट्रपती पदासाठी कार्यकारी सत्ता ही राष्ट्रपतींना प्राप्त झाली. त्याची जी राष्ट्रपतींची जी पात्रता आहे, तर भारतीय नागरिकत्वाची वय वर्ष 35 पूर्ण केली असावी. लोकसभेतून निवडून येण्याची पात्रता असावी. कलम 59 नुसार राष्ट्रपती पदाचा उमेदवार संसद व घटक राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सभासद नसावा, आणि जर तो असेल तर राष्ट्रपती म्हणून निवडून येत असल्यास त्यांचे सदस्यत्व हे संपुष्टात येईल. राष्ट्रपती हे देशाचे पहिले नागरिक म्हणून ओळखले जातात. त्यांचा कार्यकाल हा 5 वर्ष आहे. हे डॅश डॅश या संयुक्त राष्ट्राशी संलग्न संस्थेचे बोधचिन्ह आहे. जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, अन्न व शेती संघटना. उत्तर आहे जागतिक आरोग्य संघटना. विविध संघटना आणि त्यांची मुख्यालय जर आपण पाहिली तर जागतिक आरोग्य संघटना हे जिनेवाला आहे, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग हे व्हिएन्नाला आहे, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना हे जिनेवाला आहे, अन्न व शेती संघटना रोममध्ये आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालय द हेगमध्ये आहे. नेक्स्ट, भारताच्या सरनाम्यानुसार सत्तेचे उगमस्थान डॅश डॅश हे आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, संसद, भारतीय लोक. उत्तर, संसद. संसदेमध्ये लोकसभा, राज्यसभा अशी दोन्ही सभागृह असतात. लोकसभा हे कनिष्ठ सभागृह, राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह. लोकसभा हे पहिलं सभागृह मानलं जातं, राज्यसभा हे दुसरं सभागृह मानलं जातं. नेक्स्ट, भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील गणराज्य या शब्दाचा अर्थ डॅश डॅश हा आहे. कोणतीही बाह्य सत्ता भारताच्या शासनावर नियंत्रण ठेवू शकत नाही. मूलभूत नियमांच्या आधारे शासन व्यवहार केले जातात. राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो. त्याला ते पद वंश परंपरेने मिळत नाही. कायद्यासमोर सर्व समान असतात. उत्तर, राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो. त्याला ते पद वंश परंपरेनं मिळत नाही. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवड डॅश डॅश करतात. आमसभा, सुरक्षा परिषद, आमसभा व सुरक्षा परिषद, सरचिटणीस. उत्तर आहे आमसभा व सुरक्षा परिषद करते. आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये जर आपण पाहिलं तर 19 न्यायाधीश असतात. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड आमसभा व सुरक्षा परिषद करते. नेक्स्ट, महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नांवर लोकमत आजमावून निर्णय घेणं म्हणजे प्रत्यावाहन, जनउपक्रम, सार्वमत, जनप्रच्छा. उत्तर आहे जनप्रच्छा. लोकसहभागाचे मार्ग प्रत्यावहन म्हणजे प्रतिनिधींना परत बोलावणं, जनउपक्रम कायद्याचा प्रस्ताव जनतेनं मांडणं, सार्वमत महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नांवर लोकमत आजमावून निर्णय घेणं, जनप्रच्छा कायदेमंडळाने संमत केलेल्या विधेयकावर जनतेची संमती घेणं. अचूक पर्याय ओळखा. आधुनिक काळात प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात नाही, कारण लोकसंख्येत वाढ झाली, प्रदेशाचा विस्तार वाढला, सार्वजनिक प्रश्न गुंतागुंतीचे बनले. अ, ब, क,
वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. उत्तर आहे वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीस डॅश डॅश म्हणतात. बागायती शेती, जिरायती शेती, सखोल शेती, व्यापारी शेती. उत्तर आहे जिरायती शेती. पाणी पुरवठ्यावर आधारित शेतीचे दोन प्रकार पडतात, जिरायत शेती आणि बागायती शेती. जी शेती फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते तिला जिरायत शेती म्हणतात. बागायत शेती म्हणजे ज्यावेळी पावसाच्या पाण्याशिवाय जलसिंचनाने पाणी पुरवठा करून शेती केली जाते अशा शेतीस बागायती शेती म्हणतात. नेक्स्ट, यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेले प्रसिद्ध ठिकाण कोणतं? वज्रेश्वरी, उनवरे, सुपनदेव, कापेश्वर. उत्तर आहे कापेश्वर. गरम पाण्याचे झरे वेगवेगळ्या ठिकाणी आहे, जसं की वज्रेश्वरीला, ठाणे या ठिकाणी, कापेश्वर, यवतमाळ, उनपदेव आणि सुपनदेव जळगाव, उनवरे रत्नागिरी, उनकेश्वर नांदेड, सौ रायगड. नेक्स्ट, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? हरियाल, हिरवे कबूतर, पोपट, चिमणी, कावळा. उत्तर हरियाल, हिरवे कबूतर. पूर्व महाराष्ट्रात आढळणारा हरियाल हे हिरवे कबूतर महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी आहे. भीमाशंकर येथे आढळणारे शेकरू ही मोठी खार महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे. नेक्स्ट, गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव डॅश डॅश येथे आहे. गणेश उत्सव, नवरात्र, कार्निवल, दीपावली. उत्तर कार्निवल. महाराष्ट्रात दसरा, दिवाळी, होळी, गणेश उत्सव, पंजाबमध्ये बैसाखी, आंध्र प्रदेशमध्ये एरुवाक पुनम, तमिळनाडूमध्ये पोंगल, केरळमध्ये ओणम. नेक्स्ट, भारतात परतीचा मान्सून काळ डॅश डॅश असतो. जून ते सप्टेंबर, ऑक्टोबर ते नोव्हेंबर, नोव्हेंबर ते जानेवारी, फेब्रुवारी ते जून. उत्तर आहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर. नेक्स्ट, ग्रीनिच या मूळ रेखावृत्तावर गुरुवारी दुपारी 12 वाजले असल्यास 45 अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील? गुरुवार दुपारचे 3, गुरुवार सकाळचे 3, गुरुवार संध्याकाळचे 6, गुरुवार सकाळचे 9. उत्तर आहे गुरुवार सकाळचे 9. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणची वेळ जेव्हा आपण मध्यान्हानुसार सांगतो तेव्हा तिला त्या ठिकाणची स्थानिक वेळ असं म्हणतात. साधारणपणे देशाच्या मध्यवर्ती रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही संपूर्ण देशाची वेळ मानली जाते. अशा वेळेला प्रमाण वेळ असं मानलं जातं. भारताची प्रमाण 82° आणि 30° पूर्व रेखावृत्तावरून ठरवली आहे. हे रेखावृत्त उत्तर प्रदेशातील अलाहाबाद या शहराजवळून जातं. जगातल्या काही देशांचा पूर्व पश्चिम विस्तार खूपच मोठा आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थानं, कॅनडा, रशिया यासारख्या एकाच देशात एकच प्रमाण वेळ मानणं सोयीचं होत नाही. अमेरिकेच्या संयुक्त संस्थांचे मध्ये 4 वेगवेगळ्या प्रमाण वेळा मानल्या जातात. वेगवेगळ्या देशातील प्रमाण वेळा वेगवेगळ्या असतात. ग्रीनिच शहराजवळून जाणारे हे मूळ रेखावृत्त मानलं जातं. भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनिच वेळेपेक्षा 5.5 तास पुढे आहे. म्हणजे ग्रीनिचमध्ये 6:30 असतील तेव्हा भारतात 11:30 झाले असतील. प्रश्नात दिल्याप्रमाणे 45° पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील? 45 × 4 = 180 मिनिट म्हणजेच 3 तास. आणि ग्रीनिचपासून 3 तास मागं म्हणजे पश्चिम 45° रेखावृत्त म्हणून 45° रेखावृत्तावर गुरुवारी 9:00 असतील. नेक्स्ट, 23° 30 ते 60° ते 30° रेखावृत्त दरम्यानच्या प्रदेशास डॅश डॅश पट्टा म्हणतात. समशीतोष्ण, उष्ण, शीत, उबदार. उत्तर आहे समशीतोष्ण. नेक्स्ट, केंद्र भागातील जास्त दाबाकडून सभोवतालच्या कमी दाबाकडे चक्राकार दिशेने वाहणारे वारे डॅश डॅश. खारे, मतलई, प्रत्यावर्त, आवर्त. आपण पाहतो की स्थानिक वारे म्हणजे जे वारे ठराविक काळात विशिष्ट परिस्थितीत निर्माण होतात व तुलनेनं मर्यादित क्षेत्रात वाहतात त्यांना स्थानिक वारे म्हणतात. दरीय वारे किंवा पर्वतीय वारे, जसं दिवसा पर्वत शिखरावरील हवा लवकर तापून हलकी होऊन वर जाते त्यामानाने दरीतील हवा तापलेली नसते. यावेळी दरी क्षेत्रात शिखर भागांपेक्षा वायुदाब जास्त असतो म्हणून वारे दरीतून पर्वत शिखराकडे वाहू लागतात त्याला दरीय वारे म्हणतात. रात्री पर्वत शिखर लवकर थंड होतात त्यामानानं दरीतील हवा उबदार असते. यावेळी पर्वत शिखरावरील दाब, वायुदाब दरी क्षेत्रांपेक्षा जास्त असतो
अशा वेळेस पर्वत शिखराकडून दरीकडे वारे वाहू लागल्यामुळे त्यांना पर्वतीय वारे म्हणतात. खारे व मतलई वारे दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त तापते, त्यामुळे जमिनीवरील हवा ही जास्त तापते व वायुदाब कमी होतो. समुद्राचे पाणी उशिरा तापते म्हणून समुद्रावरील हवा कमी तापते, त्यामुळे वायुदाब जास्त असतो. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहतात त्यांना खारे वारे म्हणतात. रात्री समुद्रापेक्षा जमीन लवकर थंड होते, त्यामुळे वायुदाब जास्त असतो. समुद्रावरील वायुदाब त्या मानाने कमी असतो, त्यामुळे रात्री वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात त्यांना मतलई वारे म्हणतात. हंगामी वारे जे वारे विशिष्ट ऋतूत वाहतात त्यांना हंगामी वारा म्हणतात. पृथ्वी पृष्ठावर जे वारे ऋतुमानानुसार म्हणजेच उन्हाळ्यात व हिवाळ्यात आपली दिशा बदलतात त्यांना मोसमी वारे म्हणतात. भारत, श्रीलंका, म्यानमार, जपान, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया. आवर्त व प्रत्यावर्त म्हणजे एखाद्या क्षेत्रात वातावरणातील विशिष्ट बदलामुळे केंद्रभागी कमी दाब आणि सभोवताली जास्त दाब अशी परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी सभोवतालच्या जास्त दाबाच्या प्रदेशांकडून केंद्रातील कमी दाबाकडे चक्राकार दिशेने वाहतात त्यांना आवर्त वारे म्हणतात. नेक्स्ट, चंद्राच्या पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग गोलाकार, लंबवर्तुळाकार, उभ्या रेषेत, आडव्या रेषेत. उत्तर आहे लंबवर्तुळाकार. नेक्स्ट, मलेशिया व इंडोनेशिया यामध्ये असणारी समुद्रधुनी पाल्क, जिब्राल्टर, मँगलिनची, मलाक्काची. उत्तर आहे मलाक्काची. उष्ण आणि थंड प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात डॅश डॅश निर्माण होते. दाट धुके, ढग, गारा, हिम. उत्तर आहे दाट धुके. उष्ण व थंड प्रवाह ज्या प्रदेशामधून जवळून वाहतात त्या प्रदेशाच्या तापमानावर त्याचा प्रभाव पडतो. किनारपट्टीच्या प्रदेशात पडणाऱ्या पर्जन्यावरही सागरी प्रवाहाचा परिणाम आढळतो. उष्ण सागरी प्रवाह ज्या किनारपट्टी जवळून वाहतात तेथे पाऊस अधिक पडतो, तर थंड सागरी प्रवाहालगतच्या किनारपट्टीवर पाऊस कमी पडतो. उष्ण व थंड प्रवाह जिथे एकत्र येऊन मिळतात त्या भागात दाट धुके निर्माण होते. न्यू फाउंडलँड बेटाजवळ गल्फ उष्ण प्रवाह आणि लॅब्रोड थंड प्रवाह एकमेकांना मिळाल्यामुळे दाट धुके निर्माण होते. असे धुके वाहतुकीस बाधा आणते. नेक्स्ट, एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील वस्तू जागतिक पातळीवर उपलब्ध करून देणं म्हणजे खाजगीकरण, औद्योगिकरण, जागतिकरण, स्थानिकीकरण. उत्तर आहे जागतिकरण. इटालीच्या राजधानीचं शहर मिलान, रोम, व्हेनिस, नेपल्स. उत्तर आहे रोम. युरोप खंडातील इटली हा देश रोमनकालीन प्राचीन संस्कृती व उत्तम कलाकृतीसाठी प्रसिद्ध आहे. या देशाच्या भौगोलिक सीमेत सॅन मरिनो व व्हॅटिकन सिटी या दोन स्वतंत्र देशाचा समावेश आहे. रोम टायबर नदीच्या काठी वसलेला आहे आणि इटालीची राजधानी, देशातील सर्वात मोठं विद्यापीठ आहे. अनेक वास्तू रोम साम्राज्याच्या खाणाखुणा त्या ठिकाणी आहेत. नेक्स्ट, नकाशावरील समोच्चता रेषा जवळपास असल्यास जमिनीचा उतार, तीव्र उतार, सम उतार, मंद उतार, अंतर्वक्र उतार. उत्तर आहे तीव्र उतार. नेक्स्ट, ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्प डॅश डॅश आहे. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम घाट, पूर्व महाराष्ट्र. उत्तर आहे पूर्व महाराष्ट्र. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानं जसं की ताडोबा राष्ट्रीय उद्यान, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर या ठिकाणी महाराष्ट्रातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान. या अरण्यामध्ये ताडोबा नावाचा देव आहे, हा आदिवासींचा देव आहे, त्यावरून या राष्ट्रीय उद्यानास ताडोबाचे नाव देण्यात आलं. नभेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया 22 नोव्हेंबर 1975 रोजी स्थापना झाली. हे गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यात आहे. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्प नागपूरला 14 नोव्हेंबर 1990 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी स्थापन केली म्हणून त्याला जवाहरलाल नेहरू नॅशनल पार्क असं नाव देण्यात आलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरवली मुंबई उपनगर व ठाणे या ठिकाणी, त्याची स्थापना 4 फेब्रुवारी 1883 रोजी करण्यात आली. गुमागल राष्ट्रीय उद्यान अमरावती मेळघाटमध्ये. राष्ट्रीय निसर्ग संपत्तीच्या दृष्टीने हा भाग महत्वाचा आहे म्हणून हा भाग आता गुगामल राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आला. चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी 1985 साली स्थापन करण्यात आले. सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील 19 गावांचा समावेश आहे. नेक्स्ट, लोकसंख्येच्या दृष्टीनं भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं राज्य डॅश डॅश आहे. केरळ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात. उत्तर मध्य प्रदेश. भारताच्या राज्यघटनेने भारत हे अधिकृत नाव स्वीकारलं आणि भारतामध्ये
क्षेत्रफळात राजस्थान हे सर्वात मोठं राज्य आहे. त्याखालोखाल मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे. नेक्स्ट, सर्वप्रथम नकाशा तयार करणारे प्रसिद्ध भूगोलतज्ञ विक्रम साराभाई, जगदीशचंद्र बोस, क्लाउडस टॉलमी, डॉक्टर माशेलकर. उत्तर आहे क्लाउडस टॉलमी. नेक्स्ट, क्षेत्रफळाच्या दृष्टीनं महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा -- पुणे, सातारा, औरंगाबाद, अहमदनगर. उत्तर आहे अहमदनगर. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं राजस्थान हे पहिलं, मध्य प्रदेश हे दुसरं, तर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. क्षेत्रफळात महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आणि सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर आहे. नेक्स्ट, -- बेटं ही जलमग्न पर्वतरांगेची शिखरं आहेत. निकोबार, लक्षद्वीप, मिनिकाय, अमिन दिवी. उत्तर आहे निकोबार. बंगालच्या उपसागरातील अंदमान निकोबार बेटं या समूहाने विविध आकाराची तब्बल 572 बेटं आहेत. त्यापैकी 38 बेटावर मानवी वसाहती आहे. या बेटांना जरी अंदमान निकोबार बेटं जरी म्हटत असले तरी देखील दोन वेगळे समूह आहेत. एक खोल खाडीने विभागले गेले आहेत, त्याला 10° खाडी म्हणतात. अंदमान समूहामध्ये दोन भाग आहेत, एक मोठ्या अंदमान आणि दुसरे लहान अंदमान. अरुंद खाड्यांनी मोठ्या अंदमानाचे उत्तर अंदमान आणि मध्य अंदमान आणि दक्षिण अंदमान असं विभाजन केलंय. मध्य अंदमानच्या पूर्वेला बॅरेन बेट हा भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे. नेक्स्ट, जगातील सर्वोच्च पर्वतरांग रॉकी पर्वत, ॲपेलिशियन, हिमालय, अँडीज. उत्तर आहे हिमालय. हिमालय पर्वतरांग जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे. हिमालय पर्वत श्रेणीमध्ये 4 समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो. शिवलिक रांग हिमालय प्रणालीच्या अतिदक्षिणेकडील रांगांना शिवालिक टेकड्या म्हणतात. शिवालिक रांगेची समुद्र सपाटीपासून साधारणतः उंची 900 ते 1100 मीटर आहे. शिवालिक आणि लघु हिमालयाच्या मध्ये अनेक दऱ्या आहेत आणि या दऱ्या कमी अधिक प्रमाणात दोन रांगांना साधारण समांतर आहे. या दऱ्यांना डून असे म्हणतात. देहराडून, कोटली डून, पाटली डून ह्या शिवालिकच्या पायथ्यालगत सतत तयार होणारे जलोढ पंखे आढळतात. जलोढ पंखे म्हणजे नद्यांनी मैदानी प्रदेशात प्रवेश करताना एकाएकी साठवलेले विस्कळीत ढीग असतात. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश काश्मीर, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात. उत्तर आहे राजस्थान. राजस्थान हा सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश आहे. चोकला, मारवाडी, मालपुरी, पुंगल जातीच्या मेंढ्या या प्रदेशामध्ये आढळतात. देशातील एकूण लोकर उत्पादनापैकी 40 ते 50% लोकर ही राजस्थानमधून येते. चोकला या संकरित जातीच्या मेंढीच्या लोकर उच्च प्रतीची समजली जाते. सूरतगड आणि बिकानेर इथं मेरिनो जातीच्या मेंढीची पैदास केंद्र आहेत. जोधपूर आणि बिकानेर इथं लोकरीचा धागा निर्मिती करणाऱ्या गिरण्या आहेत. इथे गुरांच्या जत्रा मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या जातात आणि या जत्रांना ग्रामदेवतेची नावं दिली आहेत. उदाहरणार्थ मानसर येथे रामदेवजी गुरांची जत्रा, परबतसर येथील तेजाजी गुरांची जत्रा, तिलवाडा येथील मच्छिंद्रनाथ गुरांची जत्रा. गालीच्या उद्योगासाठी देखील राजस्थानातील मेंढीची लोकर ही जगभरात उत्कृष्ट मानली जाते. बिकानेर ही आशिया खंडातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ आहे. नेक्स्ट, खत निर्मितीसाठी उपयोगी पडणारा फॉस्फेट कोठे आढळतो? ललितपूर, भरतपूर, नागपूर, इंदोर. उत्तर आहे ललितपूर. नेक्स्ट, आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट केनिया, माउंट रोनवेर झोरी, मेरू, माउंट किलिमांजरो. उत्तर आहे माउंट किलिमांजरो. किलिमांजरो शिखराची उंची ही 5895 मीटर. किलिमांजरो शिखराची उंची सुमारे 8895 मीटर असून ते या खंडातील सर्वोच्च शिखर आहे. हे शिखर विषुववृत्तावर असूनही त्याच्या उंचीमुळे नेहमी बर्फाच्छादित असतं. व्हिक्टोरिया हे आफ्रिकेतील सर्वात मोठं सरोवर या खचदरीजवळ आहे. नेक्स्ट, अल निनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ लहान मुलगी, लहान मुलगा, वृद्ध स्त्री, वृद्ध पुरुष. उत्तर आहे लहान मुलगा. देवप्रयाग जवळ भागीरथी नदी कोणत्या नदीला मिळते? घागरा नदी, कोसी नदी, अलकनंदा, महानंदा. उत्तर आहे अलकनंदा. गंगा नदी भागीरथी नदीचा उगम गंगोत्री येथे होतो. नंतर देवप्रयाग येथे अलकनंदा व भागीरथी प्रवाह एकत्र येतात तेव्हा त्या जलो घाला गंगा असे म्हणतात.
ती उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल मधून वाहते। यमुना, रामगंगा, घाघरा, गंडक, कोसी या गंगा नदीच्या उपनद्या आहेत। नेक्स्ट, पोर्टोरिको गर्ता कोणत्या महासागरातील आहे? अटलांटिक, पॅसिफिक, हिंदी, आर्टिटक। उत्तर आहे अटलांटिक। नेक्स्ट, थोरियमचं मुख्य खनिज कोणतं? ॲल्युमिनियम, मोनाझाईट, युरेनियम, अब्रक। उत्तर आहे मोनाझाईट। टायबर नदीच्या काठी वसलेलं आहे इटालीची राजधानी, देशातील सर्वात मोठं विद्यापीठ आहे। अनेक वास्तू व रोम साम्राज्याच्या खाणाकोणा येथे आहे। नेक्स्ट, गहू उत्पादनात जगातील प्रथम क्रमांकाचा देश? भारत, संयुक्त संस्थाने, चीन, कॅनडा। उत्तर आहे चीन। प्रेयरीचा प्रदेश गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। व्यापारी पद्धतीच्या पशुपालनामुळे मांस उत्पादनात व दूध दुभत्यांचे पदार्थ बनविण्यात हा देश अग्रेसर बनलाय। नेक्स्ट, कोणत्या देशात महामार्गाला ॲटोरूट्स म्हणतात? ग्रेट ब्रिटन, जर्मनी, इटली, फ्रान्स। उत्तर आहे फ्रान्स। आकृतीतील उपकरणामधून निद्र वायू दाब मापकांचा योग्य पर्याय ओळखा। 1, 2, 3, 4। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। 2013 सामाजिक शास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका आणि त्याचं विश्लेषण आपण पाहूया। पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचं साधन हे डॅश डॅश होतं। व्यापार, नगदी पिके, शेतसारा, कापड उद्योग कर, उत्तर शेतसारा। ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाल्यानंतर शेतसारा हा नगदी स्वरूपामध्ये भरला जायचा, त्यामुळं शेतसारा भरण्यासाठी शेतकऱ्यांकडं रोकड पैसा नव्हता, त्यामुळं जमीन घाण टाकून त्यांना सावकाराकडून कर्ज घ्यावं लागलं आणि परतफेड करता न आल्यामुळं त्यांना त्यांच्या जमिनी ह्या विकाव्या लागल्या। 1857 उठावाचा मुख्य परिणाम हा डॅश डॅश होय। भारतात रेल्वे सुरू झाली, ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता सुरू झाली, राणी व्हिक्टोरियानं इंग्लंडचा कारभार हाती घेतला, राणी व्हिक्टोरियानी भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला। उत्तर आहे राणी व्हिक्टोरियानी भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला। 1857 कालखंडामध्ये बंड झालं आणि या बंडाचा परिणाम ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता ही संपुष्टात आली आणि भारताचा कारभार हा ब्रिटिश पार्लमेंटने आपल्या हातामध्ये घेतला। 1 नोव्हेंबर 1858 कालखंडामध्ये राणीचा जाहीरनामा हा अलाहाबादला प्रसिद्ध झाला। यामध्ये भारतीयांच्या राजकीय आणि सामाजिक बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला जाणार नाही अशा अर्थाचं अभिवचन त्यांनी दिलं। जात, धर्म, वंश, जन्मस्थान यावरून भेदभाव केला जाणार नाही आणि शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्ता हाच निकष राहील असं राणीनं जाहीर केलं। मध्य प्रदेशातील डॅश डॅश येथील अश्मयुगातील गुहाचित्र प्रसिद्ध आहेत। अजिंठा, भीमबेटका, वेरूळ, कार्ले। उत्तर आहे भीमबेटका। अश्मयुगामध्ये गुहाचित्रापासून जी सुरुवात झाली ज्यामध्ये भीमबेटका या ठिकाणी गुहाचित्र ही प्रसिद्ध आहे। भारतीय चित्रकलेचे अधिक सुंदर आणि उठावदार लेण्यांमध्ये जे चित्र आहे तर ते अजिंठा या ठिकाणी आहे। वेरूळमध्ये कैलास जे जगप्रसिद्ध मंदिर आहे तर ते आहे। कार्ला आणि भांजे या ठिकाणी लेणे आहे। स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, केवळ इतर कोणी सांगतो म्हणून विसंबून राहू नका असे लोकांना कोणी सांगितले? रॉजर बेकन, डांटे, विल्यम शेक्सपियर आणि गॅलिडिओ। उत्तर आहे रॉजर बेकन। इटालियन कवी डांटे यांनी डिवाईन कॉमेडी हा काव्यग्रंथ लिहिला आणि या काव्यग्रंथात माणसांच्या भावनांचं वर्णन केलं। विल्यम शेक्सपियरनी माणसाच्या मनातील राग, लोभ, द्वेष, प्रेम या भावनावर आधारित नाटकांमधल्या कलाकृती ह्या सजवल्यात। कोपर्निकस, गॅलिलिओ यांनी खगोलशास्त्राच्या शोधांमुळे ग्रहमालेबद्दलची माहितीही उपलब्ध झाली। वसईचा तह कोणात झाला? टिपू सुलतान इंग्रज, दुसरा बाजीराव इंग्रज, रघुनाथराव पेशवे इंग्रज, पेशवे पोर्तुगीज। उत्तर दुसरा बाजीराव पेशवा आणि इंग्रज। 1775 कालखंडामध्ये जो सूरतचा तह झाला
तर तो रघुनाथराव पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये झाला. इंग्रज आणि दुसरा बाजीराव यांच्यामध्ये 1802 वसईचा तह झाला आणि या वसईच्या तहामध्ये पेशव्यांनी तैनाती फौजेचा करार हा स्वीकारला. पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नव्हते? आत्माराम तरखडकर, राघव भांडारकर, गो ग आगरकर, न्यायमूर्ती मगो रानडे. उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. 31 मार्च 1867 मध्ये मुंबई या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना झाली. या स्थापनेमध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन यांनी प्रार्थना समाज हा स्थापन केला होता. शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतेवर स्वारी का केली? सुरत हे एक मोठे बंदर होते, मोगलांना धडा शिकवायचा होता. स्वराज्याची नुकसान भरपाई करून बादशहाच्या प्रतिष्ठेला धक्का द्यायचा होता. सुरत आर्थिकदृष्ट्या संपन्न होतं. उत्तर आहे सुरत आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न होतं. मुघलांच्या ताब्यातील सुरत हे एक व्यापारी बंदर होतं, केंद्र होतं. त्या ठिकाणी इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या वखारी होत्या आणि बादशहाला सर्वात अधिक महसूल देणारं शहर म्हणून प्रसिद्ध होतं. 1857 प्लासीच्या लढाईचं प्रमुख वैशिष्ट्य कोणतं? इंग्रजांनी व्यापारी सवलतीचा गैरवापर सुरू केला. सिराजुद्दौला व इंग्रज यांच्यात संघर्ष सुरू केला. शस्त्राचा वापर न करता इंग्रजांनी फंद फितुरीने लढाई जिंकली. मीर जाफरला बंगालच्या नवाबपदाचे आमिष दाखवले. उत्तर मीर जाफरला बंगालच्या नवाबपदाचे आमिष दाखवले. 1757 जी प्लासीची लढाई झाली, ज्यामध्ये मीर जाफर हा नवाबपदाचं आमिष दाखवल्यामुळं इंग्रजांनी त्यांना आपल्या बाजूने घेतलं. नेतृत्वामध्ये नवाबाचं लष्कर मात्र सिराजुद्दौला नाविलाजाने त्याला माघार घ्यावी लागली. शस्त्रबळाचा वापर न करता इंग्रजांनी फंद फितुरीने ही लढाई जिंकली. विद्यार्थी मित्रांनो, 23 जून 1757 कालखंडामध्ये जे प्लासीचं युद्ध झालं, तर हे कट्टरस्थानांचं युद्ध होतं. सिराजच्या विरोधामध्ये घसिरा बेगम, मीर जाफर, राय दुर्लभ, अमिनचंद, चंदासाहेब हे त्याच्या विरोधामध्ये उभे होते. कोकणात इंग्रजांविरुद्ध कोणी उठाव केला? फोंड सावंत, रामोशी, मराठे, गडकरी. उत्तर आहे फोंड सावंत. भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः डॅश डॅश होय. चौकस व चिकित्सक वृत्ती, बुद्धिवाद, वैचारिक जागृती, विज्ञान निष्ठा. उत्तर आहे वैचारिक जागृती. प्रबोधन ज्याला आपण म्हणतो, प्रबोधन म्हणजे धर्म आणि वि कला यामध्ये किंवा चित्रकला, साहित्य यामध्ये जे प्रबोधन झालं, यामध्ये वैचारिक क्रांती झाली, जे युरोपमध्ये झाली त्याचे पडसाद हे भारतामध्ये उमटले होते. 16व्या शतकाच्या उत्तरार्धात जनतेच्या हक्काची पायमल्ली होऊ लागली, कारण धर्मगुरूचे कर्मकांड स्त्रोत, राजसत्ता प्रबळ बनली, सामंतांचा पगडा वैचारिक क्रांतीची प्रेरणा नाही. उत्तर धर्मगुरूंच्या कर्मकांडांचे स्तोम हे माजले होते. अमेरिकेतील वसाहती व इंग्लंड यांच्यामधील तणाव वाढण्याचे महत्त्वाचे कारण कोणते होते? जकात तपासणी कडक करण्यात आली. वेस्ट इंडीजमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या साखरेवर कर बसवण्यात आला. इंग्रज सैनिकांची अमेरिकेतील उपस्थिती, वृत्तपत्रे, कायदेविषयक दस्तावेज, खेळण्याच्या पत्त्यावर कर आकारला जाऊ लागला. उत्तर इंग्रज सैनिकांची अमेरिकेतील उपस्थिती. पुढीलपैकी कोणती जोडी ही फ्रेंच विचारवंतांची नाही? मॉन्टेस्क्यू वॉल्टेअर, मॅझिनी काहोर, रुसो मॉन्टेस्क्यू वॉल्टेअर रुसो. उत्तर मॅझिनी काहोर. फ्रेंच विचारवंत मॉन्टेस्क्यूनी कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे स्वतंत्र असलं पाहिजे यासाठीचा सत्ता विभाजनाचा सिद्धांत मॉन्टेस्क्यूनी मांडला. वॉल्टेअरनी सामाजिक विषमतेवर टीका केली.
रुसोनी सोशल कॉन्ट्रॅक्ट नावाचा ग्रंथ लिहून एक जनतेच्या सार्वभौमत्वाचा सिद्धांत मांडला. त्यामध्ये तो असं म्हणतो की मानव हा जन्मतःच स्वतंत्र आहे. समाजाचा जर गाडा सुरळीत चालायचा असेल तर जनता स्वतःवर काही निर्बंध लादून घेते, त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यवस्था निर्माण होते. परंतु ती ईश्वरदत्त नाही, तर ती एका सामाजिक करारातून निर्माण झाली. राज्यसंस्थेने कराराचा जर भंग केला तर ती राज्यव्यवस्था उलथून टाकण्याचा. नैसर्गिक आणि नैतिक अधिकार हा समाजाला असतो, या विचाराचा प्रभाव, या विचार हा रुसोनी त्या कालखंडामध्ये मांडला. आपण जर पाहिलं तर इटालीचा मॅझिनी आणि काहूर हे होते. आफ्रिकेला काळे खंड म्हणतात कारण तेथे कृष्णवर्णीय आहेत, तेथे काळी जमीन होती, तेथील बराच भाग अज्ञात होता, तेथे काळे गोरे असा भेद केला जात असे. उत्तर आहे, तेथील बराच भाग हा अज्ञात होता. दोन महायुद्धाच्या दरम्यान डॅश डॅश वर्षाचा कालावधी होता, 20, 25, 15 आणि 10. उत्तर आहे 20. जसं आपण पाहतो की सर्बियाच्या क्रांतिकारकांनी आर्च ड्यूक फर्डिनांडचा खून केला आणि 1914 पासून महायुद्धाला सुरुवात झाली. हे महायुद्ध 1918 पर्यंत चाललं, 1919 वर्षाच्या तहानी हे थांबलं. दुसरं महायुद्ध हे हिटलरनी पोलंडवर आक्रमण केल्यानंतर 1939 ते 1945 कालखंडामध्ये चाललं. हा मधला जर काळ आपण पाहिला तर तो 20 वर्षाचा कालखंड आहे. डॅश डॅश यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं. सतीश धवन, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, विक्रम साराभाई, डॉक्टर होमी भाभा. उत्तर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. खालीलपैकी कोणती संघटना ही क्रांतिकारी संघटना नव्हती? अभिनव भारत, अनुशीलन समिती, आर्य समाज आणि युगांतर. उत्तर आहे आर्य समाज. 1900च्या कालखंडामध्ये विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिकमध्ये मित्रमेळा या नावाची गुप्त संघटना स्थापन केली. याच मित्रमेळाचं रूपांतर अभिनव भारत या नावाने ओळखलं जातं. बाबाराव सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर यांनी पुढाकार घेतला होता. अनुशीलन समिती जी योगी अरविंद घोष आणि बारिंद्र घोष हे संघटनेचे कार्य पाहत होते, ही एक क्रांतिकारी संघटना होती. युगांतर ही बंगालमधली क्रांतिकारी संघटना आहे आणि हे देखील बारिंद्र कुमार घोष हे काम पाहत होतं. आर्य समाज हा 1875च्या कालखंडामध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केला होता. पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे होते ट्रुमन, चर्चिल, विड्रो विल्सन आणि रुझवेल्ट. उत्तर आहे विड्रो विल्सन. पहिला महायुद्धाचा कालखंड जर आपण पाहिला तर 14 ते 18 कालखंडामध्ये विड्रो विल्सन यांनी पहिलं महायुद्ध संपल्यानंतर 14 मुद्दे मांडले होते. त्या 14 मुद्द्यांपैकी राष्ट्रसंघाची स्थापना हा देखील एक मुद्दा मांडला होता आणि त्याच्याच भूमिका म्हणून राष्ट्रसंघ हा स्थापन झाला होता. वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही हे डॅश डॅश हे होते. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, विनोबा भावे. उत्तर आहे विनोबा भावे. दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि गांधीजींना असं वाटलं की आपण समोरासमोर एखादं आंदोलन सुरू करणं तितकं असं बरोबर राहणार नाही, यासाठी म्हणून आपण वैयक्तिक पातळीवर सरकारला आपण विरोध केला पाहिजे, यासाठी म्हणून त्यांनी 17 ऑक्टोबर 1940 आंदोलनाची सुरुवात केली आणि त्यांनी पहिले सत्याग्रही म्हणून विनोबा भावेंची निवड केली. दुसरे सत्याग्रही म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड केली होती. राष्ट्रसंघाचं मुख्यालय डॅश डॅश येथे आहे, न्यूयॉर्क, लंडन, जिनेवा, हेग. उत्तर आहे न्यूयॉर्क. आपण जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय न्यायालय जे आहे तर ते द हेगला आहे, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा व्हिएन्नाला आहे, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना जिनेवाने आहे. 1954 साली डॅश डॅश यांनी पंचशील तत्व मांडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल. उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू. 1954 कालखंडामध्ये ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला आणि परराष्ट्र धोरण आखायचं, त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरूंनी जी पंचशील तत्व भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक आधारस्तंभ म्हणून वापरली, यामध्ये जर आपण पाहिलं तर एकमेकांच्या प्रादेशिक अखंडत्वाचा व सार्वभौमत्वाचा आदर करणं, अन्न देशाच्या अंतर्गत बाबतीत ढवळाढवळ न करणं,
अन्य देशावर आक्रमण न करणं, समानता आणि परस्परांना लाभ होईल असे धोरण अवलंबणं, शांततामय सहजीवन। संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत -- स्थायी सदस्य असतात 4, 6, 5, 10। 24 ऑक्टोबर 1945 संयुक्त राष्ट्र संघटना ही स्थापन केली। या संघटनेमध्ये स्थायी सदस्य हे 5 असतात। जवळजवळ सुरुवातीला 50 देश हे या संघटनेचे सदस्य होते। या संघटनेचे जे कार्यालय आहे तर ते न्यूयॉर्क मध्ये मुख्यालय आहे। परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबाबत पूर्ण स्वतंत्र अशा स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या देशांना -- म्हटलं। सार्वभौम, स्वावलंबी, विकसनशील आणि विकसित। उत्तर आहे सार्वभौम। उपराष्ट्रपती -- पदसिद्ध सभापती असतात। लोकसभेचे, न्यायमंडळाचे, संसदेचे, राज्यसभेचे। उत्तर आहे राज्यसभेचे। खालीलपैकी कोणता अधिकारी महापालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही? उपायुक्त, नगर अभियंता, आरोग्य अधिकारी, उपमहापौर। उत्तर आहे उपमहापौर। ज्या शहराची लोकसंख्या 3 लाखापेक्षा अधिक आहे अशा शहरामध्ये महानगरपालिका स्थापन होते। या महानगरपालिकेचे जे प्रशासकीय अधिकारी किंवा सचिव आहेत तर ते आयुक्त असतात आणि आयुक्तांची नेमणूक ही राज्य शासन करतं। आयुक्तांच्या कार्यामध्ये महानगरपालिकेचे सर्वच राजकीय अधिकारी मदत करत असतात, शासकीय अधिकारी मदत करत असतात। पण उपमहापौर हा शासकीय अधिकारी नाही तर तो जनतेचं प्रतिनिधित्व करणारा आहे। निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो? सीमा सुरक्षा दल, भूदल, नौदल, वायुदल। उत्तर आहे सीमा सुरक्षा दल। सीमा सुरक्षा दल हे सीमा भागामधील नागरिकांच्या मनामध्ये एक सुरक्षिततेची भावना निर्माण करतात। तस्करी रोखणं, सीमेवर गस्त घालणं ही कामं सुरक्षा दलाची आहेत। कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? मुंबई, दिल्ली, कोलकाता, नागपूर। उत्तर आहे कोलकाता। मुंबई उच्च न्यायालय हे 1862 स्थापन झालं। त्याचं कार्यक्षेत्र जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र, गोवा, दादर, नगर हवेली, दमन आणि दीव। याची खंडपीठं नागपूर, पणजी आणि औरंगाबाद। कोलकाता हे 1862 उच्च न्यायालय स्थापन झालं। पश्चिम बंगाल हे कार्यक्षेत्र आणि अंदमान निकोबार याचं फिरतं खंडपीठ हे पोर्ट ब्लेअरला आहे। 1966 दिल्ली या ठिकाणी खंडपीठ स्थापन झालं। दिल्ली या ठिकाणी उच्च न्यायालय स्थापन झालं। मिलिंदनं वयाची 13 वर्ष पूर्ण केली। आता त्यानंतर किती वर्षांनी त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल? 3 वर्ष, 8 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष। 26 जानेवारी 1950 भारतीय राज्यघटना ज्यावेळेस स्वीकारली त्यावेळेस मतदानाचा अधिकार हा 21व्या वर्षी होता। परंतु 1989 घटनादुरुस्तीने मतदान करणाराची वयोमर्यादा ही राजीव गांधींच्या कालखंडामध्ये 21 वरून 18 वर आणली। त्यामुळं मिलिंदच्या वयाची जर 13 वर्ष पूर्ण झाली आहेत तर मग मतदानासाठी 18 वर्ष पूर्ण होण्यासाठी 5 वर्ष कमी आहेत। म्हणून पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 5 वर्ष हे बरोबर आहे। भारतीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असतो? पंतप्रधान, राष्ट्रपती, केंद्रीय कायदा मंत्री आणि संसद। उत्तर आहे राष्ट्रपती। अलिप्तवादी चळवळीत पुढीलपैकी कोणाचा समावेश नाही? मार्शल टिटो, गमाल अब्दुल नासेर, सुकार्नो, ट्रूमन। उत्तर आहे ट्रूमन। अलिप्तवादी चळवळीमध्ये जर आपण पाहिलं तर भारताचं जर नेतृत्व आपण पाहिलं तर पंडित जवाहरलाल नेहरू, युगोस्लोवियाचे मार्शल टिटो, इजिप्तचे गमाल अब्दुल नासेर आणि इंडोनेशियाचे सुकार्नो। अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला -- म्हणतात। आकाशगंगा, दीर्घिका, तेजोमध, तारकामंडल। उत्तर आहे दीर्घिका। आकाशगंगा ही सूर्यमालेच्या ज्या दीर्घिकेत आहे तिला आकाशगंगा म्हणतात। सूर्यमालेप्रमाणे
आकाशातल्या इतर काही ताऱ्यांच्या भोवती ग्रहमालिका आहेत. जसं आपण पाहतो की दीर्घिका ही असंख्य तारे आणि त्यांच्या ग्रहमालिकांच्या समूहाला दीर्घिका असं म्हटलं जातं. आमावस्या व पौर्णिमाला येणाऱ्या भरतीस डॅश डॅश म्हणतात. भांगाची भरती, उधानाची भरती, ध्रुवीय भरती, विषुववृत्तीय भरती. उत्तर आहे उधानाची भरती. चंद्र आणि सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा जर आपण पाहिल्या तर आमावस्या आणि पौर्णिमा या काळामध्ये होते. जसं आपण पाहतो की या काळामध्ये गुरुत्वाकर्षण बल वाढतं आणि उधानाची भरती येते. भरतीच्या ठिकाणी पाण्याचा अधिक फुगवटा झाल्यामुळं ओहोटीच्या ठिकाणी अधिक खोलपर्यंत पाणी ओसरतं ही उधानाची ओहोटी आहे. भांगाच्या भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर सूर्यांमुळं ज्या ठिकाणी भरती निर्माण होते तेथील पाण्यावर काटकोनात असलेल्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचा परिणाम आपल्याला या दिसून येतो आणि या निर्माण होणाऱ्या भरतीच्या पाणी पातळीवर नेहमीपेक्षा वर चढते व नेहमीच्या ओहोटीपेक्षा कमी उतरते. अवकाश प्रक्षेपणासाठी डॅश डॅशचा उपयोग करतात. अग्निबाण, उपग्रह, स्कायलॅब, चांद्रयान. उत्तर आहे अग्निबाण. रिस्टर हे तीव्रता मोजण्याचे एकक आहे. भूपट्ट निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप, मंद हालचाली. उत्तर आहे भूकंप. डॅश डॅश हे एक जगातील सर्वात मोठे धरण आहे. हिराकुंड, जायकवाडी, भाकरा नांगल, तुंगभद्रा. उत्तर आहे भाकरा नांगल. महानदीच्या पात्रामध्ये हिराकुंड हे धरण ओडिशामध्ये आहे. महाराष्ट्रामधील गोदावरी नदीच्या ठिकाणी जायकवाडी प्रकल्प औरंगाबादजवळ आहे. भाकरा नांगल हे सतलज नदीच्या सतलज नदीवर पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान, हरियाणा या सर्वांचा संयुक्त प्रकल्प आहे. डॅश डॅशपासून ॲल्युमिनियम मिळविले जाते. तांबे, बॉक्साईट, लोखंड, मॅग्नीज. उत्तर आहे बॉक्साईट. संशोधन हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे? प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक. उत्तर आहे चतुर्थक. कात डॅश डॅश या वृक्षापासून बनवतात. साल, देवदार, हल्दू, खैर. उत्तर खैर. सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर डॅश डॅश हे आहे. कळसूबाई, धूपगड, महेंद्रगिरी, अनैमुंडी. उत्तर आहे धूपगड. यामध्ये जसं आपण पाहतो की पश्चिम घाटामध्ये अनैमुंडी आहे. सह्याद्री पर्वत हे महाराष्ट्रामध्ये कळसूबाई हे उंच शिखर आहे. राजस्थानमधील अरवली पर्वत या ठिकाणी गुरु शिखर आहे. परंतु सातपुडा पर्वत मध्य प्रदेशांमधलं धूपगड आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रश्न विचारला की सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर ते कोणतं आहे? धूपगड हे आहे. मॅग्रीव वनस्पतीचे मूळ स्थान डॅश डॅश या प्रदेशात आढळतं. भारत, नेपाळ, चीन, म्यानमार. उत्तर आहे भारत. डॅश डॅश हे ऐतिहासिक शहर ओलान नदीकाठी वसलेलं आहे. व्हेनिस, नेपल्स, मिलान, तुरिन. उत्तर आहे मिलान. ओलान नदीकाठी वसलेलं असल्यामुळं युरोप खंडातील देशांना भूमार्गांना जोडणारं एक महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून आपल्याला ओळखलं जातं. व्हेनिस या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कालव्यातून वाहतूक केली जाते म्हणून याला कालव्याचं शहर म्हटलं जातं. नेपल्स हे व्हेन्सुविनस हा जागृत ज्वालामुखी आहे. तुरिन हे पो नदीच्या काठी वसलेलं आहे. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात डॅश डॅश पर्वत आहे. हिमालय, अँडीज, आल्पस, रॉकी. उत्तर आहे रॉक, अँडीज. भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील डॅश डॅश क्रमांकाचा देश आहे. 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या. उत्तर आहे 7व्या. अंदमान निकोबार बेटाची राजधानी डॅश डॅश आहे. पोर्ट ब्लेअर, कवरत्ती, दिल्ली, सिलवासा. उत्तर आहे पोर्ट ब्लेअर. केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या जर आपण पाहिल्या तर ते दादर नगर हवेली, सिलवासा, पाँडेचेरी, पाँडेचेरी, चंदीगड, चंदीगड, अंदमान व निकोबार, पोर्ट ब्लेअर, दमन व दीव याची दमन, लक्षद्वीप व कवरत्ती, दिल्लीची दिल्ली.
इंदिरा गांधी कालवा डॅश डॅश राज्याच्या वायव्य भागात आहे. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश. उत्तर आहे राजस्थान. डॅश डॅश हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे. ट्रान्स कॅनेडियन हायवे, ग्रँड ट्रंक महामार्ग, पॅन अमेरिकन महामार्ग, स्टुअर्ट महामार्ग. उत्तर आहे ग्रँड ट्रंक महामार्ग. सुएज कालवा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे कारण तो तो समुद्र सपाटीवर आहे. तो मुंबई व लंडनला जोडतो. यामुळे वेळ व अंतर वाचते. हा खाजगी कालवा आहे. उत्तर आहे यामुळे वेळ व अंतर वाचते. गुरु शिखर हे डॅश डॅश पर्वतातील उंच शिखर आहे. विंध्य, सातपुडा, अरवली, हिमालय. उत्तर आहे अरवली. जसं आपण मागचा प्रश्न पाहिला होता त्यामध्ये आपण पाहिलं की पश्चिम घाटामध्ये अनिमुंडी आहे. सह्याद्री पर्वतामध्ये कळसुबाई शिखर आहे. अरवलीमध्ये गुरु शिखर आहे. सातपुडामध्ये धूपगड आहे. तसं यामध्ये गुरु शिखर हे कुठे आहे तर ते अरवलीमध्ये आहे. कोलेरू हे गोड्या पाण्याचं सरोवर डॅश डॅश राज्यात आहे. ओडिसा, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश. उत्तर आहे आंध्र प्रदेश. सागर तळाची खोली मोजण्याचे परिमाण कोणते? मीटर, रिस्टर, फॅदम, फूट. उत्तर आहे फॅदम. मीटर आणि फूट हे लांबी आणि अंतर मोजण्याचे एकक आहे. रिस्टर हे भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. फॅदम म्हणजे सागराचा जो गर्त आहे त्या तळाची खोली मोजण्याचे एकक आहे. ऑस्ट्रियातील गवताळ प्रदेश डॅश डॅश नावाने ओळखला जातो. पंपाज, डाउन्स, प्रेयरी, वेल्ड. उत्तर आहे प्रेयरी. डॅश डॅश हा जागृत ज्वालामुखी आहे. व्हेन्शुनियस, किलिमांजरो, काटमाई, फुजियामा. उत्तर आहे फुजियामा. समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला डॅश डॅश म्हणतात. समभार, समपर्जन्य, समताप, समोच्चता. उत्तर आहे समताप. समताप रेषा समान तापमान आहे. समभार रेषा समान हवेचा दाब. समपर्जन्य रेषा समान पर्जन्य. समोच्चता रेषा नकाशावरील समान उंचीवरील बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे समोच्चता रेषा होय. विषुववृत्तीय वनात डॅश डॅश वृक्ष आढळतो. मोहोगनी, साग, पळस, खैर. उत्तर मोहोगनी. डॅश डॅश वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात. निग्रोइड, मँगोलाइड, बुशमेनाइड, ऑस्ट्रोलाइड. उत्तर आहे मॅग्नोलाइड. सर्वच प्रकारच्या विकासात डॅश डॅश हा केंद्रबिंदू असतो. प्रदेश, मानव, निसर्ग आणि वाहतूक. उत्तर आहे मानव. सार्क संघटनेतील संस्थापक सदस्यांपैकी डॅश डॅश हा एक देश आहे. चीन, म्यानमार, इंडोनेशिया, नेपाळ. उत्तर आहे नेपाळ. कारण सार्क ही आंतरराष्ट्रीय प्रादेशिक संघटना आहे. यामध्ये भारतासोबतच पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश आणि श्रीलंका हे सार्क या संघटनेचे सदस्य आहेत. परंतु 1985 अफगाणिस्तानचा या सार्क संघटनेमध्ये सहभाग घेतला गेला. लोह व पोलाद उद्योगधंदे डॅश डॅश जवळ स्थापन होतात. कोळसा उत्पादक प्रदेश, बाजारपेठ, पाणी पुरवठा प्रदेश, विद्युत केंद्र. उत्तर आहे कोळसा उत्पादक प्रदेश. डॅश डॅश हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. श्रीलंका, आयर्लंड, ग्रीनलँड, ऑस्ट्रेलिया. उत्तर आहे ग्रीनलँड. भारतीय पठारावरील डॅश डॅश पश्चिम वाहिनी नदी आहे. उत्तर नर्मदा, कृष्णा, साबरमती, कावेरी. उत्तर आहे नर्मदा. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सामाजिक शास्त्राबद्दलचे प्रश्न पाहू आणि नवीन येणारे व्हिडिओ पण आपण टाकू. याबद्दल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.